बैक टू क्रिकेट नाउ शॉर्ट थर्मैन गली कवर पॉइंट कवर मिड ऑफ मिड ऑन बैकवर्ड स्क्वायर लेग शॉर्ट थरमैन और शॉर्ट फाइन लेग विवेक शिलार ये देखिए स्टम विजन कैमरे से दिखाया जा रहा है शाही शेख एक ऐसा नाम जिसने टेनिस दुनिया में काफ़ी नाम कमाया पहली गेंद ऑफ स्टम के बाहर कोई ऑफर्ड नहीं नाही डॉट गेन पहिली गेन परिव्ह्यू लिहाय बे हा रिव्ह्यू आता यशस्वी होतोय का अयशस्वी हे तर वेळ तुम्हाला सांगेल प्रचंड गर्दी आता प्रेक्षकांची आहे फायनल मॅच दोन भिवंडी तालुक्यातील संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आणि मग अशी जे पीने टॉससाठी तो आला त्याला त्याने सांगितलं भिवंडीचे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात यावरून भिवंडी क्रिकेटमध्ये असलेलं टॅलेंट आज समोर येत आहे के केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकामध्ये याच्यामध्ये ती मात्र शंका नाहीये अंपायरचा सिग्नल काय येतोय इट्स अ फेअर डिलिव्हरी बल्लेबाजी का जो रिव्यू है वो अब खत्म हो गया है विवेक शिलार हाई प्रोफाइल ओपनर शाही शेख के लिए गेंद को उछाल दिया है इनफील्ड के ऊपर से सीधा कमेंट्री बॉक्स में छह रन सहा धावा मिलता दिता दिशा। प्रॉपर टाइमिंग समोर मारला हा षटकार लॉन्ग ऑफ च दिशे आणि हाय प्रोफाईल ओपनर म्हटलं पावर प्लेचा बेताज बादशाह आहे दोन ऑल इंडिया आयकॉन खेळाडू तुम्ही घेऊ शकता तुमच्या टीम मध्ये आणि शाहिद हा आयकॉन खेळाडू आहे त्याच्या बॅट मधून हा षटकार येतोय चांगलं टाइमिंग समोर खेळले थ्रू द लाईन दिशा देत असताना सहा धावाने खातं उघडले बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क भिवंडीचं विवेक शेलार शाहिद को फुलटॉस घे ड्राईव्ह खिलारी आहे एक रन बना हा आहे एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ बालाजी ग्लोबस विराट चोरगे फ्रेम टीम का सात रन बिना किसी विकेट के मुकाबला आप ओपन तालुका आणि त्याचबरोबर अर्चना मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय त्यांच्या वतीने एक अँब्युलन्स इथे देण्यात आलेली आहे डॉक्टर स्वप्नील पाटील आणि त्याचबरोबर संपूर्ण डॉक्टरांची टीम त्यांची कार्यरत असते विराज चोरगे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे त्यांचंही सहर्ष स्वागत बालाजी ग्लोबल इंडस्ट्रियल पार्क टीमचे संघ सीधा एक्स्ट्रा कवर में डायरेक्ट हिट की जरूरत और थ्रो प्रणय पाटील नहीं नाही बोलण्याचे की तालुका ओपन हाफचे प्रणय पाटीलने कमाल की बल्लेबाजी अफलातून बॅटिंग त्याच्या डोक्यावर जी कॅप आपल्याला पाहायला मिळते त्याच्याचमुळे पाहायला मिळते दोन्ही सामन्यामध्ये खूप बहरदार खेळ त्याने दाखवला तसं पाहिलं तर त्याच्या संघा काढून ज्या वेळेला तो गाव गटामध्ये खेळत होता त्यावेळेला त्याला अपयश आलं परंतु सध्या चांगला खेळतोय स्विंग कर दिया है गेंद निकल गई है स्कॉल एक पर रन। आला चांगली बॅटिंग काय स्विंग होता बॅटचा सरळ पोचलाय बॉल जय श्रीराम स्टँडच्या पलीकडे सहा धाबांसाठी देखील उल्लेख केला के होता हा खेळाडू जरी त्याच्या गावच्या गटामधून ग्रामीण गटांमधून खेळत असताना अपयशी ठरला मात्र या खेळाडूने खुल्या गटामध्ये भिवंडी तालुका ओपन गटामध्ये चांगली कामगिरी केली आहे बालाजी ग्लोबल इंडस्ट्रियल पार्कसाठी टीमची धावसंख्या पंधरा धाबा विवेक शेलार या ओव्हरमध्ये नक्कीच महागा ठरलाय कमाल की शिरवात मजबूत कडी पे वार किया है बालाजी ग्लोबस ने विवेक शेलार अच्छी वापसी अच्छी वापसी तीखा जवाब पहले ओवर में हम ड्रीम सुरुवात करेंगे चांगला बॉल थोडा वाइड यॉर्कर तिथून बॉल टर्न झाला लिककेटर आपल्याला पाहायला मिळाला सर गेला विकेटकीपरच्या हातामध्ये स्वतः नाराज आहे प्रणय ओवरची होते समाप्ती पहिले षटक संपले बालाजी ग्लोबस बीवंडी या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर बिनबाद 15 धावा आय थिंक कुणाल सर दिस इज द ड्रीम स्टार्ट बिकॉज दोथ बॅट्समॅन लुकिंग व्हेरी कॉन्फिडन्स हो चांगली सुरुवात आहे आणि कॉन्फिडन्स दिसतोय त्यांच्या बॅटिंगमध्ये खास करून दोघांनी एक एक षटकार मारलाय अर्चना मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे स्वप्नील पाटील जे डॉक्टर आहेत त्यांचेही मनपूर्वक आभार नेवाळी नाका आणि उसाटणे नाका इथे अर्चना मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला एक अँब्युलन्स प्रोव्हाइड केली त्याबद्दल डॉक्टर स्वप्नील पाटील आपलं एव्हन जोडीच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो एक ओवर की समाप्ति विराट चोरगे हमसे जुड़ चुके हैं आपका हार्दिक स्वागत है नैनेश्वर मागे साहब जुड़ चुके हैं आपका हार्दिक स्वागत है एक ओवर की समाप्ति पे हम देख रहे हैं तो रन बने पंद्रह बिना किसी विकेट के महामुकाबला चलता हुआ दोनों टीमें भिवंडी की तारीफ सैयद फैम टीम सिल्वर स्टार भिवंडी और विराट चोरगे फैम टीम बालाजी ग्लोबस भिवंडी भिवंडी का क्रिकेट कितना ऊंचाइयों पे है खेल की सुरुवात होती बी इरफान मलिक कमाल की की कि पुढे केंद्रीय मंत्री मे पहिली दिया डाऊन आखिरकार बडी विकेट शाही कमाल इरफान मलिक आपण पाहिलं ज्या वेळेला तो संघ खेळला त्याने अफलातून गोलंदाजी केली होती इथे तर सुरुवातच करत असताना पहिल्याच बॉलवर मोठी विकेट त्याने मिळवली आहे शाहिद ला आउट केले रांची झारखंडचा हा खेळाडू आहे मुंबई मध्ये स्थित आहे लेदर क्रिकेट चांगलं खेळतो फुलअर लेनचा बॉल होता ऑफ ड्राईव्ह केला फिल्डर होता तिथे आणि मिड ऑफला कोणतीच चूक झालेली नाही एक चांगला झेल फलंदाज बाद होतोय इरफान मलिकला यश मिळालं शाहिद बॅक टू द पवेलियन बालाजी ग्लोबस बीवंडीला पहिला धक्का जो विकेट चाहिए थी वही विकेट प्राप्त करते हुए इरफान मलिक इरफान मलिक ने काफी इम्प्रेस किया है काफी विकेट टिकिंग गेंदबाजी की है सिल्वर स्टार भिवंडी के लिए नए बॅटर मैदान में आते हुए रॉक ऑफ टिमगर श्याम चौधरी रणनीति नीति को बदल दिया गया है शतरंज का जो मोहरा है वो बदल दिया गया है बाएं हाथ के गेंदबाज है इरफान मलिक बाएं हाथ के बैटर को भेजा है स्वागत है आप सभी का महाराष्ट्र की एवन जोड़ी की तरफ से मौसम है मस्ताना हर कोई है महाराष्ट्र की एवन जोड़ी का दीवाना इरफान मलिक श्याम चौधरी के लिए शाम चौधरी के लिए जो दो तीन खिलाड़ी हैं उसमें से दो खिलाड़ी ऑन साइड हैं, एक डीप बैकवर्ड स्क्वायर है, एक खिलाड़ी काउ कॉर्नर में इरफान मलिक श्याम चौधरी के लिए शाहिद शेख ने आउट होने से पहले सात रन बनाए पाटिल कमाल की बल्लेबाजी कर रहे फील्डिंग में थोड़ी तब्दीली की है विवेक शेलार ने ऑफिस शाम के बाहर स्लाइस किया है बहुत ही खूबसूरती के साथ दूर से खिलाड़ी पहुंच रहे हैं अब जाके उठाया है इस बीच बल्लेबाज तीसरे के लिए पलट चुके हैं और यहां अंडरस्टैंडिंग, बड़ी विकेट प्राणे पाटिल आउट तयारच नव्हता श्याम या तिसऱ्या धावेसाठी प्रणय धावत सुटला आणि प्रणय ला पाहता एका बाजूला तरी ते कॉलिंगच नव्हतं दोन धावा तरी यशस्वीरित्या झाल्या आहेत तिसऱ्या धावेचा प्रयत्न करा क्रिकेट इथे पाहायला मिळाला प्रणय स्वतः धावत सुटला श्यामकडून इथे कोणतीच अपेक्षा त्यांनी ठेवलेली नाहीये धावत सुटला आणि त्याचमुळे इथे फलंदाज बाद होतो आणि आणखीन एक विकेट गमावली आहे दोन धावा नक्की आल्या होत्या टीमची धावसंख्या सतरा बड़ी विकेट जाती भी पुराने पाटिल अच्छा खेल रहे थे और जब कोई बैटर अच्छा खेलता है और रनआउट होता है उसके लिए इससे ज़्यादा दुख नहीं होता है पलटवार दूसरे ओवर में तारीफ सैयद फैम टीम का दो विकेट अब हासिल करते हुए कुल स्कोर है सत्रह विकटे गिरी है दोनों तरफ एक से बढ़कर एक खिलाड़ी हैं और वाकई में दोनों तरफ के खिलाड़ियों ने भिवनडी क्रिकेट का नाम ऊँचा किया है आइकॉन भी दोनों तरफ जबरदस्त हैं आज सिल्वर स्टार भिवंडी सिर्फ एक आइकॉन के साथ खेल रही है इरफान मलिक के साथ इरफान मलिक जर्मे गेंद वाइड यॉर्कर टेस्टिंग फुटवर्क ऑफ श्याम चौधरी हो परीक्षाच घेतली त्याच्या फुटवरची या बॉलने आणि हीच तर खास आहे इरफानची लेफ्ट आर्म सीमर आहे लेफ्ट ही बॅटर ॲडव्हान्टेज असतो असं म्हणतात परंतु भरपूर वेळेला इरफान मलिक हा नेहमीच प्रभावित ठरतो हे पुन्हा एकदा इथे सिद्ध झालं आहे या सिद्धिविनायक अंदूरच्या क्रीडांगणावर दबाव बनवला आहे त्याच्या या गोलंदाजीने इरफान मलिक श्याम चौधरी को टर्न कर दिया ऊंची बॅकलिफ्ट से गेन को डीप मिडविकेट पर एक रन सिंगल येत आहेत या ओव्हरमध्ये फक्त तीन धावा चार बॉलमध्ये खर्च केल्यात पलटवार झालाय पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या पंधरा परंतु त्याच्या नंतरच्या ओव्हरमध्ये धाव थोडासा आळा घातलाय गोलंदाज इरफान मलिकने जागा दिलेली नाहीये आहे मध्ये सातत्याने बदल होईल त्याचंही कारण आहे लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आता मैदानामध्ये आहे कॅप्टन आलाय जे पी सांगितलं ना की एक मोठा सामना होईल जे पीने आणि विवेक शिलारने देखील त्याला शुभेच्छा दिल्या होत्या आता पाहूया त्या शुभेच्छा तर आल्यात पाहूया कसा खेळ करतोय जे पी नेतृत्व करत असताना बालाजी ग्लोबस जयेश पाटील इरफान मलिक जयेश पाटील जड मे गेंद स्विंगिंग यॉर्कर यहां पर कमाल का क्रिकेट क्या गेंद थी बुंदा परफेक्ट यॉर्कर आणि भास्टम असून विकेट किपर भरपूर वेगाने आला आणि शेवटच्या क्षणाला प्रितेश थोडासा नाराज दिसला त्याला वाटलं की जर थोडासा लवकर धावलो असतो तर कदाचित चित्र वेगळं असतं कमाल की बोलिंग करे अंपायर का कन एक इनिंग के बाद पॉपिंग क्रीज की लाईन जाए इरफान मलिक स्विंग कर दिया है। गेंद जा रही है जा आउट ऑफ पार्क जयेश पाटील का सिग्नेचर स्ट्रोक लेफ्ट स्वीप छे रन चषक ठेवलाई अंजुर गावान केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजुर गावान या अंजुर गावाची हाय शान आमची येवन जोडी लय जी, thank you, जी, फेवरेट शॉट आहे हा जे पीचा जसा बॉल त्याला दिसला त्याच्या रडार मध्ये होता फेकून दिला बाउंड्रीच्या बाहेर इनिंग नंतर होईल थँक्यू सर आपल्या मंचावरती उपस्थित पाहुणे सन्मान्य गोरखनाथ सुतार सरपंच सापे आपलं मनापासून स्वागत सापेगावचे उद्योजक मेघनाथजी शास्त्री त्याचबरोबर सापेगावावरून युवासेना शाखा प्रमुख रोहिताजी सुतार उद्योजक डी एस माघे उद्योजक सापे सन्मान्य मोहनजी साळवी शिव अध्यक्ष राम यादव सर आणि आसनगावचे उद्योजक राजा पाटील या सर्व अतिथींच आगमन सर्वांचं स्वागत स्वागत पाच गेंदे बहुत अच्छी की सहपे सिक्सरेस्ट केले जातील मार्किंग त्याच्या अगोदर नाही असं सांगण्यात आलं आयोजकांच्या वतीने हमारे दोनों कॉमेंटेटर का सत्कार लेना है अजय रत और सुनील शिल्के का इस ओवर के बाद दो की समाप्ती पलटवार जयश पाटील का आखरी गेनपर आय थिंक व्हेरी गुड टोटल मॅच सोफा इन अ मॅन्डेटरी पॉवर प्ले कोठा इनिंग ब्रेकमध्ये पिच मार्किंग करायची आहे त्याच्यासाठी संयोजकांनी रेडी राहायचंय पीच मार्किंगसाठी क्रीज मार्किंग इनिंग ब्रेक नंतर केली जाईल त्याच्यासाठी आपण रेडी राहा ही नम्र विनंती दोन ओवर का खेल संपला ट्वेंटी फोर लॉस ऑफ टू विकेट्स। शेवट का बॉल एक धमाका सहा धावा मिल फेवरेट शॉट है पेटेंट स्ट्रोक है बालाजी ग्लोबस के दयानंद चोरगे साहब तिलक भवन से इस मैच को देख रहे हैं उनका भी हार्दिक स्वागत खेल की शुरुआत होती भी आर्यन भुएर ऑफिस के बाहर कटर छेड़खानी की थी किस्मत वाले रहे गेंद ने बल्ले का किनारा नाही लिया एक्झॅक्ट थोडासा दूर गेला बॉल बॅट पासून आणि तीच गोष्ट इथे पाहायला मिळाली की बॅटला ब्रश होऊन गेलेला नाहीये म्हणूनच हा फलंदाज ते वाचलाय आता अंपायरने घेतलाय कारण बॅटरकडे कडे नाहीये अंपायरने इथे घेतलेला आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी पैड डिलीवरी इनिंग ब्रेक में पॉपिंग क्रीज बनाई जाएंगी कटर थी वहाँ पे आर्यन भुईर की बेवंडी के स्कट मिसाइल आर्यन भूर बहुत कम उम्र में काफी बड़ी छलांग लगाई है सामना कर रहे हैं रॉक ऑफ टिमगर श्याम चौधरी आर्यन भूर श्याम को खीच के मारा माराय पूल पॉवर चालाव तशी बॅक चालली आहे थोडासा शॉर्ट बॉल होता आर्यनचा पहिला बॉल मिस केला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवर मात्र एक चांगला पुलचा फटका इथे दाखवलाय श्यामने आता थोडासा आत आतमध्ये जाऊन सफल झाला आणि फेकून दिला बॉल बाउंड्रीच्या बाहेर समन्वय युवा प्रतिष्ठान स्टँडच्या दिशेने इट सिक्सर कमाल का शॉट खेला श्याम चौधरी इसी तरह के शॉट के लिए जाने जाते हैं नाप तोल कर सिक्सर मारते हैं सभी बल्लेबाज सिक्सर लगा रहे हैं स्कोर उछलता हुआ पहुंचा है तीस रन बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क का आर्यन भूर शाम को बढ़िया वापसी तीखा जवाब अच्छी नोक झोंक चल रही है ये देखिए कटर थी चांगला बॉल चांगला कटर पडल्यानंतर बाहेर निघाला लेग कटर लेफ्टी बॅटर साठी हलकासा बाहेर निघत असताना फिंगर चांगलेच रोल केले आर्यन कडे हे बॉल आहेत स्टॉक बॉल तो त्याचा वापर करतो त्याच्या विरुद्ध जर षटकार आला एखादा गोलंदाज विचार करतो की वेगाने टाकू परंतु आर्यन हा असा गोलंदाज आहे हळूहळू त्याच्याकडे मॅच्युरिटी येते आणि तो सध्या ते इथे दाखवत असताना त्याची मॅच्युरिटी दाखवत असताना मोठमोठ्या स्पर्धा तो खेळला या अंगामध्ये आणि इथे षटकारानंतर पलटवार डॉट बॉल आर्यन आगे रखी हुई गेंद पुश किया गेंद को शॉर्ट कवर्स में एक रन सिंगल मिळाली हलके हाताने ढकलला होता आता शामला ही माहिती आहे एक षटकार आलाय जोखिम घ्यायची नाहीये पार्टनरशिप बिल्ड करायची आहे धावा करायचे आहेत पाच ओवर्सचं सा सामना आहे फिफ्टी प्लस करण्याचा प्रयत्न असावा टीमची धावसंख्या आहे वन 31 रन दो विकेटो के नुकसान पर विवेक शेलार आके कुछ चर्चा कर रहे हैं सूरज केने ने भी आर्यन से बात की है सामना करने जा रहे हैं जयेश पाटिल गजब के टच में बंटी स्पोर्ट बंटी ट्रॉफी में उन्होंने सिटी क्रिकेट से 41 रनों की इसी ग्राउंड पे जबरदस्त बारी खेली थी इस मरतबा लेक कटर था काफी देर से घुमा वाइट तो थोडासा उशिराने हा बॉल बाहेर निघाला आणि त्याचमुळे अंपायरचा सिग्नल वाईट बॉल येतोय चांगला निर्णय होता पंचांचा जास्त बाहेर गेलाय बॉल एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल टीमची धावसंख्या पुढे जाते आकार घेते धावा झाल्यात बत्तीस थर्टी टू बत्तीस रन दो विकटो के नुकसानपर बालाजी ग्लोबस विराट चोरगे फेम टीम आर्यन की गॅन स्क्वॉर ऑफ विकेट आहे पीछे प्रोडक्शन आहे डीप बॅकवर्ड पॉईंट पे क्या रनिंग आहे रन के लिए हिरण बन गए ये खिलाड़ी विकेटों के बीच में हिरण की तरह दौड़ता है जवाब रनिंग बिटवीन द विकेट किती वेगाने दोन धावा कंप्लीट केल्यात परंतु चुकीच्या एंडला थ्रो केला मी असं म्हणेन जेपी ज्या दिशेला धावतोय त्या दिशेला थ्रो करणं म्हणजे एक चुकीची गोष्ट आहे कारण जेपी भरपूर चपळतेने आणि वेगाने धावा पूर्ण करू शकतो आपा ऍक्शन रिप्ले तुमच्या मेगा स्क्रीनवर जेपी ने भरपूर चांगला अंतर कापलं बॅट ड्रॅग केली आणि जे तरुण खेळाडू ज्यांना क्रिकेट शिकायचं आहे ते जर पाहत असतील हे टेलिकास्ट तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे जेव्हा तुम्ही दुसरी धाव घेता डेंजर एंडला धावता त्यावेळेला बॅट कशा पद्धतीने तुम्हाला ड्रॅक करता आली पाहिजे म्हणजेच काय तुमचं अंतर वाढतं पोहोचण्यासाठी वेळ कमी लागतो चौतीस पे पोहोच स्कोर दोन विकेटो के नुकसान पर तिसरा ओव्हर चलता हुआ। आप देखणे महामुकाबला ओपन तालुका आप में आर्यन वेर जेपी को ऑफिस स्टम के बाहर कोई स्टॉक ऑफर्ड नहीं किया ओवर समाप्ति का इशारा अंपायर का तीन ओवर की समाप्ति रन बने चौतीस विकते गिरिये दो एक इनिंग के बाद पॉपिंग क्रीज की जाएंगी निलेश पाटिल साहब का कहना है ये मेरा कहना नहीं है चला मॅच सुरू ठेवा इथे मंचावरती पाहुण्यांचे सन्मान होत आहेत मी विनंती करतो महाराष्ट्राचे सुपरस्टार एवन जोडी सुकेश दादा डाके आणि निलेश दादा पाटील यांना आपण पाहुण्यांना सन्मानित करा आज या मंचाची शोभा वाढवतायत आसनगावचे उद्योजक सन्माननीय राजू दादा पाटील विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा सन्माननीय राजा दादा पाटील यांचा सन्मान इथे संपन्न होणार आहे आपली महाराष्ट्राची सुपरस्टार यवन जोडी सुकेश दादा आणि निलेश दादा यांचे अत्यंत जवळचे मित्र सन्मान्य दादा पाटील आसनगाव उद्योजक यांचा यथोचित सन्मान मंचावर संपन्न होतोय मलिक कंटिन्यू ऑफिस टाइम नाही थँक्यू सर यानंतर शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य राम यादव सरांचा सन्मान संपन्न होतोय विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा स्कोर आहे 34 रन 2 विकेटो के नुकसान पर हाई बॉल आत मध्येच पडला त्या लाइनचा इरफान मलिक शाम को क्लान्स करने की कोशिश वाइट अपने आप से नाराज हैं इरफान मलिक जस्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळे दिशा थोडासा भरकटला लेगसमच्या बाहेर गेला फाईट बॉल आला 35 धावा झाल्यात दोन फलंदाज बाद यू सर सरपंच सापे सन्मान्य गोरखनाथ सुतार या अतिथींचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय मी निलेश दादांना विनंती करतो आपण सापे गावचे प्रथम नागरिक सरपंच गोरखनाथ सुतार यांचा सन्मान करा इरफान मलिक श्याम चौधरी बेहतरीन कवर ड्राइव डीप कवर में गई है एक रन बना एक और रनआउट होने की चेष्टा रन आउट हो गए वहां पर श्याम चौधरी प्रणय आउट झाला या अगोदर आता श्याम आउट होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये दोन विकेट गमवलेत बालाजी ग्लोबल पार्क पिवनडीने खराब कॉलिंग होतं दोन्ही फलंदाजच्या दरम्यान ताळमेळ चुकलं पहिले सांगितलं श्यामने की धाव व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर इथे मात्र चित्र आपल्याला पाहायला पाहिला फलंदाज रनआउट होतोय थोडासा किया था डीप मे सुनील रन ऑन मिसफील्ड हो तीच गोष्ट आहे जे पीने देखील तेच सांगितलं श्यामला ज्यावेळेला तो नाराज झाला आवश्यकता नव्हती परंतु शेवटी धाव इथे घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये परतलाय फलंदाज थँक्यू सर uh, सापेगावचे उद्योजक सन्मान्य मेघनाथजी शास्त्री यांचा सन्मान सुकेश दादा डाके यांच्या शुभ संपन्न होतोय नये बल्लेबाज फिनिशर ऑफ भिवंडी अँड महाराष्ट्र महेंद्र मागे इतिहास उठा के देखिए थैंक यू सर मेघनाथ जी शास्त्री यांचा सन्मान दोन दिवसापूर्वीच त्यांचा फ्री एंट्री टूर्नामेंट संपन्न झाली शुभेच्छा युवाशना युवा सेना शाखा प्रमुख सापे माननीय रोहिदाजी सुतार यांचे सन्मान होतोय यही स्थिति में तो महेंद्र मांगे आते, आते हैं कौन बोल सकता है बाली ट्रॉफी का वो सिक्सर ओपन इंडिया में फिरोज शेख को लगाया हुआ ऐसे कई रिकॉर्ड है उनके उद्योजक डी एस माघे यांचाही सन्मान संपन्न होतोय विनंती करतो स्वीकार करा चर्मे गेन कमाल का स्विंगिंग तिसरे अंपायर को इसलिए पूछा है क्या पहिले बाउंस पे कॅच पूछा है ना अजीम अमदुल्ले यस जी हा वही पूछा जे पी बॅटला लागल्यानंतर शूज वर लागून तर बॉल गेलेला नाहीये ना, ना। बॉलर कडे हे पाहिजे थँक्यू सर सापे गावचे उद्योजक मोहनजी साळवी यांचा सन्मान प्रसिद्ध क्रिकेटर आहेत मोहन साळवी यांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय मी सुकेश दादा डाके यांना विनंती करतो आपण मोहन साळवी यांना सन्मानित करा टू बाउंस घेऊन गेलाय शूजच्या समोर बरोबर हलकासा टप्पा घेतला त्यानंतर शूज ला ब्रश झाला आणि त्याच्यानंतर हातात गेलाय आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक बीस चौबीस का महामुकाबला ओपन तालुका आपसे बालाजी ग्लोबस और सिल्वर स्टार भिवंडी छत्तीस रन तीन विकेटों के नुकसान पर विराट चौड़गे दयानंद चौड़गे फैम टीम जबकि तारीफ सैयद में, सिल्वर स्टार मलिक की गेंद बैठक खेला है गेंद गैप में जा रही है पहले बाउंस पर चली गई है चार रनों के लिए ये ट्रेडमार्क शॉट है तुम्ही हाय नेताचं आहे या टीमचा सध्या जे पी ज्या पद्धतीने टीमचं नेतृत्व करतोय कॅप्टन आहे एक षटकार मारला एक स्वीपचा फटका त्याच्या बॅटमधून फॉलिंग स्वीप चांगले मारतो त्याचा आवडीचा फटका आहे लॉँग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लीगला मारत असताना हा चौकार त्याने वसूल केला आहे हे स्ट्राँग झोन आहे जेपिका हे स्मारचा बाब बाउन्सर ज्यादा ऊंचा गया था बॅट्समन के रिच के बाहर था थोड्याच वेळात आज ज्यांचा वाढदिवस आहे या परिसराचे भाग्यविधा ते लोक नेते केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांचं आगमन या अंजूरच्या क्रीडानगरीमध्ये थोड्याच वेळामध्ये आता इथे होईल या ठिकाणी एक बक्षीस आलेला आहे पंडितजी भोईर शिवभक्त पंडितजी भोईर अटाळेगाव यांच्याकडून संकेत दळवे यांच्यासाठी एक हजार रुपये आणि मोरेश्वर सुतार नांदकरचे दोन्ही खेळाडू आहेत दोघे खेळाडूंसाठी प्रत्येकी एक हजार रुपयाचं बक्षीस आलंय मी शिवभक्त पंडितजी भोईर द्या खंडू शेठ कोळ यांच्या शुभ बक्षीस आपण प्रदान करतोय आप निलेश दादा पाटील बोलिंग साइड का भी जो वो, वो खत्म हो गया इरफान मलिक कंधे के जोर से गेंद को उठाया था थोड़ी देर में हमारे बीच भिवंडी के राजा सन्मान्य कपिल पाटिल साहब का आगमन होने जा रहा है केंद्रीय राज्य पंचायती राज मंत्री भारत सरकार इरफान मलिक सामना करेंगे जयेश पाटिल जेपी इस मरतबा दूर से एक्स्ट्रा कवर ड्राइव खिलाड़ी है लेकिन महेंद्र भी बता दिया कि जेपी से कम तेज नहीं दौड़ते हैं, दो रन पूरे किए स्कोरर ज्ञानेश्वर बॉक्स से संपर्क साधा दो धावा दिता है बालाजी ग्लोबल इंडस्ट्रियल पार्क भिवंटी खात्याख्या स्कोर बोर्ड

कुणाल सर क्या सोच रहेंगे में सव्वेचाळीस झाल्यात पंचावन्नच्या आसपास करण्याचा प्रयत्न बालाजी ग्लोबसचा असेल अकराची सरासरी गाठावी लागेल आतापर्यंत गाठली आहे जेपीची चांगली भूमिका आठ बॉल मध्ये पंधरा धाबा केल्यात ऑलमोस्ट तो एकशे सत्याऐंशी च्या स्ट्राईक रेटने खेळतोय आणि हा स्ट्राईक रेट खूप महत्वाचा आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून सिल्वर स्टार भिवंडीच्या विरुद्ध खेळत असताना बालाजी ग्लोबल्स इंडस्ट्रीयल पार्क विराज चोरगे दयानंदी चोरगे साहेब यांचा संघ आहे दुसऱ्या बाजूला सिल्वर स्टार भिवंडी सेवन्टी सेवन्टीचे प्रवर्तक तारीफ सय्यद यांचा संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत दोन्ही भिवंडी तालुक्यातील संघ एकमेकांच्या विरोधात फायनलमध्ये आलेत तो बात साबित होती की भिवंडी का क्रिकेट कितना उचाई पे गया है भिवंडी के क्रिकेट में अब कितने चॅलेंजेस हैं भिवंडी का क्रिकेट कितना निखर रहा है कितना उभर रहा है कितना राईज हो रहा है यही कुछ हाल पीछे करके फाइनल में भी रहा था बदलापुर में डेथ और की शुरुआत करने के लिए योगेश भालेकर ये कमाल के गेंदबाज हैं खेल की शुरुआत करना है प्लीज योगेश बालेकर सामना करेंगे जयेश पाटिल चार ओवर की समाप्ति रन बने बालाजी ग्लोबस के चौवालीस एक इनिंग जैसे खत्म हो हमारे लाइनमैन आपको पॉपिंग क्रीज बढ़ाना है बनाना है केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज आदरणीय कपिलजी बोरेश्वर पाटील साहेब या परिसराचे भाग्य विधाते लोकनेते कार्य सम्राट कार्य कुशल असं नेतृत्व नामदार कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा संपूर्ण ताफा आता सिद्धिविनायक क्रीडानगरी अंजूरच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय आता साहेबांचं सा आगमन थोड्याच वेळामध्ये या क्रीडानगरीमध्ये होत आहे त्यांचं या एवन जोडीच्या माध्यमातून निलेश पाटील आणि सुकेश डाकीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत लाईव्ह टेलिकास्ट करणारी टीम जी टी सी आपल्याला हे सर्व क्षणचित्र इथे कव्हर करायचे आहेत केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक दोन हजार चोवीस आणि या स्पर्धेमध्ये आता शुभ आशीर्वाद देण्यासाठी आज ज्यांचा वाढदिवस आहे केंद्रीय राज्यमंत्री आपल्या आगरी समाजातील नेतृत्व जे दिल्लीचंही तक्त राखत आदरणीय भिवंडीचा राजा स्वागत वाढदिवस पहिले केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब या परिसराचे भाग्य विधाते लोकनेते कपिल पाटील साहेब यांचं सिद्धिविनायक क्रीडा नगरी अंजूर येथे फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये सहर्ष स्वागत सुस्वागतम 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 भिवंडीचा राजा म्हणून एक वेगळी ओळख आहे लोकनेते नामदार कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांचं केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक दोन हजार चोवीस मध्ये सहर्ष स्वागत करतोय एमन जोडी निलेश पाटील आणि सुकेश टाकी यांच्या वतीने आज मंचावरती उपस्थित होत आहेत आजचे उत्सव मूर्ती ज्यांचा वाढदिवस आपण मोठ्या आनंदाने थाटामाटात दरवर्षी साजरा करत असतो तर या विभागाला विकासाच्या वाटेवरती अग्रेसर करणारे एक द्रष्टे नेतृत्व नामदार कपिलजी पाटील साहेब यांचं आगमन आहे वाढदिवसाच्या निमित्तानं नामदार साहेबांना भरपूर 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 शुभेच्छा अजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घणू पाच मार्च हा आपल्या सर्वांसाठी असाच आनंदाचा दिवस असतो आपल्याच गावातील एक आपल्या गावचे सुपुत्र याच गावचे सरपंचपद आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रिपदाला त्यांनी घातलेली गवसणी ही निश्चित एक कर्तृत्वाची पोच पावती आहे कर्तृत्वाचा हिमालय म्हणजेच नामदार कपिलजी पाटील साहेब आज आवर्जून इथे उपस्थित आहेत सन्माननीय एवन जोडी सुकेश दादा डाकी दादा पाटील यांच्या वतीनं त्यांच्या स सा नामदार साहेबांच्या समवेत उपस्थित आलेल्या सर्व नेत्यांचं कार्यकर्त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो सहर्ष स्वागत करतो अगदी ढोल ताशा क पथकाद्वारे आपले लाडके केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांचं इथे स्वागत केलं जात आहे या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम 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 देख सकते हैं बेहुंडी के राजा केंद्रीय राज्य पंचायती राज मंत्री कपिल पाटील साहब का जन्मदिन है महाराष्ट्र की एवन जोडी और सिद्धि सिद्धिविनायक अंजूर साथ ही साथ कपिल पाटील फाउंडेशन जोरदार उनका जन्मदिन मनाती भी स्वागत है सर आपका साथ में आपवेश पाटील साहब है आपका भी हार्दिक स्वागत रौद्र शंभू ढोल का पथका पथकाद्वारे आज कपिल पाटील साहेबांचा वाढदिवस आपण या स्पर्धेमध्ये साजरा करतोय या परिसराचे भाग्य विधाते लोक नेते दमदार असं नेतृत्व कार्यकुशल असं नेतृत्व सामान्यांचा कैवारी भावनेची कदर असणारा नेता लोकसमुदायात सामावणारा नेता आपल्या हक्काचं झुंजार असं व्यक्तिमत्व सामान्यांसाठी लढणारा नेता माणुसकी जपणारा नेता वचनपूर्ती करणारा नेता दूरदृष्टी असणारा नेता या मातीतला भूमिपुत्र गादीसाठी नाही तर जनतेसाठी राजकारण करणारा नेता म्हणजेच आपले कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो एवन जोडीच्या वतीने सुस्वागतम 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 सु आज साहेबांचा वाढदिवस संपूर्ण भिवंडी त्यांच्या लोकसभा क्षेत्रामध्ये अतिशय थाटच साजरा केला जातोय परंतु या स्पर्धेवर असलेलं साहेबांचं प्रेम आणि त्यांच्या सन्मानासाठी ज्या वेळेला हे कार्य करते एवन जोडीच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न करतात निलेश पाटील आणि सुकेश टाकी यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे त्याचबरोबर देवेश पाटील साहेब हे देखील या स्पर्धेच्या सुरुवातीला या स्पर्धेमध्ये इथे उपस्थित झाले होते उद्घाटन सोहळा त्यांच्या शुभस्ते आपण पार पाडला होता आज ते देखील पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत त्यांचंही स्वागत ज्यावेळेला पहिला टॉस झाला त्यावेळेला देवेश पाटील साहेब यांनी सांगितलं दोन हजार चौदाही सा साहेबांचंच होतं सा दोन हजार एकोणीसही साहेबांचं आहे आणि दोन हजार चोवीसही साहेबांचंच आहे कारण पहिला टॉस झाला त्यावेळेला पहिल्या टॉसवर केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज हेच आलं होतं त्याही विषयी भरपूर चर्चा देवेश पाटील साहेब यांनी या स्पर्धेमध्ये केली स्वागत आहे कपिल मोरेश्वर पाटील साहेब भिवंडीचा सा राजा आपल्या जनसामान्याचा कैवारी भावनेची कदर असणारा नेता केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज आपल्या आगरी समाजातील एकमेव असे केंद्रीय मंत्री पंचायत राज मंत्रालयाचा राज्यकारभार त्यांनी स्वीकारला दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस मध्ये ते लोकसभेत निवडून गेलेत आणि खऱ्या अर्थाने या परिसराचे भाग्य विधाते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अनेक कामं दिवस रात्र त्यांनी केलेली आहेत या परिसरामध्ये त्याची ओळख मी मागच्याही काही दिवसामध्ये तुमच्यापर्यंत करून दिली होती आणि खऱ्या अर्थाने आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सन्मानासाठी आपण ही स्पर्धा दरवेळेला संपन्न करत असतो त्याचबरोबर कार्यसम्राट नगरसेवक सुमित शेठ पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करतोय थँक्यू आजचे उत्सव मूर्ती केंद्रीय पंचायत राजमंत्री भारत सरकार आपल्या सर्वांचे लाडके नेते आपल्या सर्वांचा आधार नामदार कपिलजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आपण इथे साजरा करतोय आज या मैदा मैदानावरती त्यांची उपस्थिती आहे आणि त्यानिमित्तानं नामदार साहेबांचा भव्य सन्मान मंचावर संपन्न होतोय मी विनंती करेल स्पर्धेचे आयोजक सन्मान्य सुकेशी डाकी निलेशदादा पाटील या दोन्ही द्वैंना आपण नामदार साहेबांचा भव्य सन्मान इथे करायचा आहे धोरणी लोकशाहीचा तारा साहित्य संस्कृती क्रीडा राजकारणी घुमे सह्याद्री वारा नामदार कपिलजी पाटील साहेबांचा सन्मान आज त्यांचा वाढदिवस खरं तर हा दुग्ध शर्करा योग आहे इथे प्रभू श्रीराम मंदिर न्यास अयोध्या या मंदिराची प्रतिकृती वाढदिवसाच्या प्रत्यर्थ साहेबांना या ठिकाणी भेट देण्यात येते सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये कर नामदार साहेबांचं स्वागत करूया आपला वाढदिवस आमच्यासाठी खास आहे आपलं सामाजिक कार्य असंच पुढे राहावं आपल्याला आयुर आरोग्य आनंददायी जीवन लाभावं हीच म्हणी आस आहे मी विनंती करेल थांबवायचंय ना था। सन्मान्य नगरसेवक सुमितजी पाटील साहेब यांचा सन्मान इथे संपन्न होतोय नगरसेवक सुमितजी पाटील साहेब यांचा सन्मान सुकेशी डाकी निलेश दादा पाटील यांच्या शुभ असते कार्यसम्राट नगरसेवक सुबित पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर एवन जोडीच्या वतीने के ते केला जातोय या ठिकाणी अंजूर गावचे सरपंच ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पुणे जिल्हा परिषदेचे ठाणे जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री असा थक्क करणारा प्रवास कर्तृत्वाचा महामेरू आमदार कपिलजी पाटील साहेब आज मंचावरती उपस्थित आहेत साहेबांचा आज वाढदिवस आणि आपल्यासाठी आनंदाचा सोहळा मी ढोल ताशा पथकाला विनंती करतो की आता था आपण थांबायचं आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन या सभेला संबोधित करण्यासाठी मी आदरणीय नामदार साहेबांना विनंती करतो थांबा थाम्भा? थांबायचं आहे ढोल ताशा पथक सामान्यांचा सा कैवारी भावनेची कदर असणारा नेता लोकसमुदायात सामावणारा नेता आपल्या हक्काचा झुंजार असं सा व्यक्तिमत्व सामान्यासाठी लढणारा नेता माणुसकी जाणणारा वचनपूर्ती करणारा नेता दूरदृष्टी असणारा नेता या मातीतला भूमिपुत्र भिवंडीचा राजा म्हणजेच आपले लोकनेते कपिलजी बोरेश्वर पाटील साहेब आपल्याला आता मार्गदर्शन करतील पंचायती राज्यमंत्री चषकाच्या आजच्या अंतिम दिवसाच्या या स्पर्धेच्या साठी मंचावर उपस्थित देवेश पाटील सुमित पाटील प्रकाश पटेल ज्यांच्यामुळे या स्पर्धा होत आहेत ते सुकेश डाकी निलेश पाटील मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनीनो सगळ्यात आधी आज या ठिकाणी भाषण करण्याची संधी मिळाली म्हणून आज दिवसभरात माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कमीत कमी पंचवीस तीस हजार लोकांनी येऊन मला शुभेच्छा दिल्या त्या सगळ्यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो आभार मानले की कार्यक्रम तिथंच संपतो म्हणून मी आभार कधी मानत नाही नेहमी ऋणात माणसानी राहावं आणि म्हणून मी या सगळ्यांच्या ऋणात राहण्याचं काम करी करीन आणि जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा निश्चितपणाने ऋण उतरवण्याचं कामही मी माझ्या सगळ्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने पूर्ण करण्याचं काम करीन या ठिकाणी आज पंचायत राज चषक हे आधी खासदार चषक व पंचायत राज मंत्री चषक किती वर्ष झाली पाच वर्षापासून सुरू आहे आणि मला असं वाटतं की पाच मार्चला ह्या स्पर्धा संपल्यानंतर सगळे खेळाडू पुन्हा पाच मार्च कधी येतो अशी वाट ज्या स्पर्धेची बघतात इतकं नावलौकिक हो या स्पर्धेने मिळवलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मला आपल्याला सांगायला आनंद आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र जी यांची संकल्पना आहे खेळाला प्रोत्साहन देण्याची आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये नमो चषकाच्या नावाने सगळ्याच खेळांच्या स्पर्धा सुरू आहे त्याच्यामध्ये क्रिकेट आहे कबड्डी आहे टेबल टेनिस आहे टेनिस आहे हॉलीबॉल आहे फुटबॉल आहे हॉकी आहे कॅरम आहे बुद्धिबळ आहे या सगळ्या स्पर्धांचं ऑनलाईन नोंदणी सगळ्यात देशामध्ये सुरू होती आपल्या लोकसभेमध्ये जवळजवळ दीड लाख खेळाडूंनी नोंदणी करून या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला माझ्या हस्ते आपल्या समोर लोढाच्या मैदानावर आपण या स्पर्धांचा शुभारंभ केला होता याच्या पाठीमागची संकल्पना अशी आहे की मागच्या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला सात मेडल मिळाली मोदीजींची संकल्पना अशी आहे की ग्रामीण भागात असलेल्या तळागाळातल्या आपल्या खेळाडूंना अशा प्रकारचं प्रोत्साहन आपण जर दिलं तर चांगले खेळाडू उदयाला येतील आणि येणाऱ्या काळामध्ये ऑलिम्पिकमध्ये ऐवजी सत्तर मेडल आपल्याला मिळवता येतील ही संकल्पना मोदीजींची आहे आणि म्हणून खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी ज्या स्पर्धांचं आयोजन झालं त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या सगळ्याच सहकाऱ्यांचा लाभला आता मला संधी मिळाली माईक माझ्या हातात आहे म्हणून ह्या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेनी आपलं मत बनवलेलं आहे की दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना करण्याचा आपण त्यांना प्रधानमंत्री करतो ते प्रधान सेवक म्हणून काम करतात गोरगरीब जनतेच्या हितासाठी काम करण्याचा संकल्प ज्यांनी दोन हजार चौदाला केला या दहा वर्षामध्ये आणि मागच्या पासष्ट वर्षामध्ये या कामाची जर तुलना तुम्ही केली तर मोदीजींच्या विकासाच्या गॅरंटीच्यामुळे देशातल्या गावा गावागावा शहरा शहरामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात विकास पोचलेला आहे आणि म्हणून त्यांनी संकल्प केला की दोन हजार सत्तेचाळीस साली भारत विकसित झाला पाहिजे आणि भारताच्या विकासाची कल्पना जेव्हा मोदीजी मांडतात तेव्हा प्रत्येक गाव आपल्या देशामध्ये सहा लाख तीस हजार गावं आहेत ही सहा लाख तीस हजार गावंही विकासाच्या दृष्टीनं परिपूर्ण झाली पाहिजेत अशा प्रकारचा संकल्प घेऊन मोदीजी काम करतात काल मी भिवंडी शहरामध्ये अनेक कामांची भूमिपूजनं केली जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे तीनशे साडेतीनशे कोटीच्या कामांची भूमिपूजनं केली ज्यांच्या वर्कऑर्डरही झालेल्या आहेत त्यानंतर मधल्या सुट्टीमध्ये जेवणाची सुट्टी झाली तेव्हा था। आम्ही पत्रकार परिषद घेतली एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला की दोन हजार चोवीसला लोकांनी पुन्हा तुम्हाला का मतदान करावं आणि का निवडून द्यावं मी त्याला सांगितलं की माझ्यासमोर जे कोणी पहिल्यांदा लढायला येणार आहेत भारतीय जनता पक्षासमोर जे लढायला येणार आहेत त्यांना विचारलं पाहिजे आधी की तुम्हाला का मतदान करावं कारण मोदीजींच्या आशीर्वादाने या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये पस्तीस हजार कोटीची कामं आपण केलेत हे फक्त आणि फक्त मोदीजींच्या गॅरंटीच्यामुळेच होऊ शकते केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारांच्या माध्यमातून मोदीजी जेव्हा बोलतात डबल इंजिन डबल इंजिन लागलं ला की विकास कसं होते त्याचं उत्तम उदाहरण आपलं भिवंडी लोकसभा आहे भिवंडी शहरामध्ये मेट्रो येईल अशी कधी कोणी कल्पनाही केली नसेल तर भिवंडी शहरामध्ये मेट्रो आली आपल्याकडनं समृद्धी जाते आपल्याकडनं बुलेट ट्रेन चालली विकासाच्या कामांमध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आणला तरी काही लोक विचारतात की दहा वर्षात केलं काय मी तर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून असं आव्हान आव्हान नाही देत मी आवाहन करतो ज्याला कोणाला शंका आहे त्यांनी एका व्यासपीठावर यायचं आपण चर्चा करायची मी काय केले तुम्ही काय केले किंवा करणार आहात हे प्रश्न पहिले मला नाही विचारायचा प्रश्न दुसऱ्याला विचारायचा पाहिजे मला दुसऱ्यांदा प्रश्न विचारा माझी कोणाच्याही सोबत चर्चा करण्याची तयारी आहे म्हणजे भिवंडी लोकसभेची जनता ही सुज्ञ आहे त्यांना माहीत आहे विकास फक्त आणि फक्त मोदीजींच्या नेतृत्वात होऊ शकतो विकास फक्त आणि फक्त मोदीजींच्या नेतृत्वात होऊ शकतो आणि पस्तास पस्तीस हजार कोटीची कामं केल्यानंतरही मी अतिशय नम्रपणाने सांगतो की मोदीजींच्या आशीर्वादाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आशीर्वादाने ही कामं होत अस होत आहेत आणि तरीही मी अतिशय नम्रपणाने सांगतो की हा जो काही विकास आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्राचा झालेला आहे याचं सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाचं असेल तर माझ्या भिवंडी लोकसभेतील माझ्या जनतेचं मतदाराचं आहे आता तुम्ही सांगाल की हे जनतेचं श्रेय कसं आम्ही काय केलं तर मी त्यानंतरही नम्रपणाने असं उत्तर देतो या लोकसभा क्षेत्रातल्या जनतेने मला जर खासदार नसतं केलं तर मी हा विकास कुठून करू शकलो असतो याचा अर्थ काय तुम्ही मला खासदार केलं म्हणून मी विकास करू शकलो म्हणून याचं श्रेय सगळं माझ्या लोकसभा क्षेत्रातील जनतेचं आहे दोन हजार चोवीसची निवडणूक आलेली आहे मोदीजींनी संकल्प केलेला आहे जनतेनी संकल्प केलेला आहे बावीस जानेवारी राम मंदिराचं उद्घाटन आणि लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हापासून अख्ख्या देशामध्ये भक्तिमय वातावरण आणि या भक्तिमय वातावरणामध्ये देशातल्या जनतेनी विकासाच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा मोदींना संधी देण्याचा संकल्प केलेला आहे मी मगाशी सांगितलं की या लोकसभा क्षेत्रामध्ये जो विकास होतो त्याचं श्रेय सगळं आपल्या जनतेचं आहे आणि म्हणून मी कालही सांगितलं की पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या लोकसभा क्षेत्रामध्ये जो विकास त्या विकासाचं श्रेय तुम्हाला घ्यायचं असेल तर परत एकदा दोन हजार चोवीसला भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून आणणं ही तुमची जबाबदारी आहे आणि का जबाबदारी आहे तर मोदीजींनी देश या देशाला शाश्वत केलेलं आहे की आपली अर्थव्यवस्था पाचवी आहे तीन नंबरला येईल भारत विकसित देश होईल ह्या सगळ्या ज्या गोष्टी मोदीजींनी विकासाच्या दृष्टिकोनातनं सांगितलेल्या आहेत त्याची गॅरंटी मोदीजींनी दिलेली आहे आणि मोदीजी नेहमी असं सांगतात की मोदीजी की गॅरंटी याने गॅरंटी की पूरी होणे की गॅरंटी आहे असं एवढा आत्मविश्वास हा कोणामध्येच नाही मोदीजी ही स्वतःसाठी काही करत नाही फक्त आणि फक्त देशाचा विचार करून करतात आणि म्हणून मी नेहमी सांगतो मोदीजी प्रधानमंत्री होणं हे भारतीय जनता पक्षाची गरज राहिली नाही मोदीजी प्रधानमंत्री होणं या देशाचीही गरज राहिली नाही मोदीजी प्रधानमंत्री होणं ही विश्वाची गरज झालेली आहे कारण संपूर्ण विश्वामध्ये भारताचा मान सन्मान जो मोदीजींनी आपल्या विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातनं जो उंचावलेला आहे तो आत्तापर्यंत कधी उंचावलेला नाही विदेशात गेलेल्या लोकांना सगळ्यांना ह्याची त्या ठिकाणी प्रचिती आली असेल कुठेही जगाच्या काठीवर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्ही भारतातून आलेत असं सांगितलं तर त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन आदर हा निश्चितपणाने द्विगुणित होतो हे जे काम मोदीजींनी केलेलं आहे हे मोदीजी कधीच त्याचं क्रेडिट स्वतः घेत नाहीत मोदीजी सांगतात की हा जो मान सन्मान जो मिळतो त्यांना मिळतो हा त्यांचा सन्मान नाही तर माझ्या देशातल्या एकशे चाळीस करोड देशवासियांचा सन्मान आहे असं सांगणारा प्रधानमंत्री देशाला लाभलेला आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्येही दोन हजार चोवीसला आपण भारतीय जनता पक्षाचाच खासदार निवडून देणार याबाबतीत तीमात्र शंका नाही परंतु मोदीजींनी जो संकल्प केलेला आहे एक बार मोदी सरकार आणि अबकी बार चार सो पार त्या चार सो पारमध्ये आपल्या भिवंडीचा खासदार हा निश्चितपणाने तुम्ही पाठवाल हा विश्वास व्यक्त करतो खेळाडूंना सगळ्यांना शुभेच्छा देतो सुकेश आणि निलेश या जोडीलाही शुभेच्छा देतो की भविष्यामध्ये दे याच्यापेक्षा चांगल्या स्पर्धा भरवून ह्या स्पर्धांचं जे नाव आपण मोठं केलेलं आहे ते अजून नावारूपाला येतील याच्यासाठी प्रयत्न करावा आणि त्याच्यासाठी देवेश पाटील यांनी सर्व शक्तीनिशी त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशा प्रकारची त्यांनाही सूचना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांनी आपलं मार्गदर्शन इथे केलेलं आहे त्यांनी सांगितलं की पस्तीस हजार कोटींची कामं या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये झाली आणि पुढे जर संधी मिळाली अगदी नम्रपणे त्यांनी सांगितलं तर यापेक्षाही भरपूर मोठा विकास या परिसराचा लोकनेते भाग्यविधाते भिवंडीचा राजा कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांच्या वतीने ती सर्व कामे पूर्णत्वाला नेण्याचा विश्वास त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलाय आज त्यांचा वाढदिवस कालपासून जवळपास साडेतीनशे भूमिपूजन त्यांनी केलेली आहेत आणि हा नेता आपलाय हा नेता नम्र आहे आणि आज त्यांचा वाढदिवस देखील संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये अतिशय थाटात साजरा केला गेला कार्यकर्त्यांची जोडी निलेश पाटील आणि सुकेश टाकी यांना देखील त्यांनी शुभाशीर्वाद दिले देवेश पाटील यांनाही सांगितलं की या स्पर्धेच्या मागे ठामपणे तुम्ही उभे राहा आणि आता सध्या कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांना ढोल वाजवण्याचा देखील मोह आवडता आलेला नाही आहे आणि त्यांच्यात असलेली कला आज ते इथे दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणून मी मगाशी उल्लेख केला जनसामान्यांचा कैवारी आपल्या आगरी समाजाचा वाघ आपल्या आगरी समाजातील पहिले केंद्रीय राज्यमंत्री लोकनेते कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप धन्यवाद साहेब आपला अमूल्य वेळ या तुमच्या संपूर्ण व्यस्त शेड्यूल मधून तुम्ही या, या स्पर्धेसाठी दिलात शुभ आशीर्वाद या स्पर्धेला दिलेले आहेत कपिल मोरेश्वर पाटील साहेबांनी आणि आता साहेब प्रस्थान करतायत आपलं एवन जोडीच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो धन्यवाद कपिलजी पाटील साहेब या स्पर्धेला आपण आलात शुभ आशीर्वाद दिले आणि त्याचबरोबर आम्हाला सर्वांना मार्गदर्शन तुमच्या माध्यमातून करण्यात आलं आणि आता थोड्याच वेळात या फायनल मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत तिथे सिटी क्रिकेटमधला अंतिम सामना रंगतोय धन्यवाद रौद्र शंभू ढोलताशा पदक कल्याण आपलंही पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक आभार आपण देखील आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जोपासताय तुमचंही रौद्र शंभू पदक कल्याण मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो धन्यवाद जाऊया आता फायनल मॅच कडे एवन जोडीचा हा सक्सेसफुल शो आणि आता एवन जोडीच्या चेहऱ्यावर देखील अत्यानंद आहे की साहेबांनी त्यांच्या स्पर्धेला शुभ आशीर्वाद दिलेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले जातील सिद्धिक बाबे सर टेलीकास्ट है दूर तक कपिल पाटिल साहब के काफिले को दिखाया जा रहा है वंडरफुल टेलीकास्ट ये आप देख सकते हैं तमाम इलाके की लाइटें जली हुई है सलाता ग्राउंड थोड़ा सा खाली करा ही नम्र विनंती कार्य जेवढे काही कार्यकर्ते आलेत सर्वांना विनंती आता मॅच सुरू करतोय आम्ही अजूनही कार्यकर्ते ग्राउंडच्या आतमध्ये आहेत थोडस बाहेर या प्लीज सर्व कार्यकर्ते फुल उमेश भाऊ बॅक टू क्रिकेट नाव खेळ रुकाता चार ओव्हर की समाप्ती पे रन म्हणे चव्वालीस विकती गिरी ती तीन स्वागत है आप सभी का महाराष्ट्र की एवन जोड़ी की तरफ से आप देख रहे हैं महा मुकाबला ओपन तालुका हक में दोनों बैटर बीच मैदान पे अभी तक महेंद्र माघे ने कोई गेंद नहीं खेली कप्तान जयेश पाटिल अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं कुल मिलाकर चौदह पे खेल रहे हैं सात गेंदों का उन्होंने सामना किया है ये देखिए बहुत ही दिलफरेब नजारा दिल को छू लेने वाला नज़ारा दिखाया जा रहा है ड्रोन केम की मदद से जीटीसी बिग बॉस ऑफ टेलीकास्ट दूर लोदा सिटी की लाइटें अपर थाना लोअर थाना जिसे कहते हैं वो भी दिखाई जा रही है इलेक्ट्रॉनिक मीडिया से रवि इलेक्ट्रॉनिक मीडिया से शशि वर्मा हमसे जुड़ चुके हैं आपका हार्दिक स्वागत है ये और ड्रोन कैम आसमान में जाता हुआ और अतराफ की तमाम लाइट है खेल की शुरुआत डे तो में योगेश भालेकर सिल्वर स्टार ब्यूनडी की तरफ से सामना करेंगे जेपी जयेश पाटिल पहली गेंद बहुत बढ़िया गेंद स्वीप लगाना चाहते थे उन बनाती हुई पहुंची विकेट कीपर के पास आजकल योगेश भालेकर का जादू सर चढ़ के बोल रहा है गेंदबाजी में कमाल के गेंदबाज हैं ओपन क्रिकेट में अब राजू मुखिया अकेले नहीं रहे उनके साथ दया मात्रे सर योगेश भालेकर सर। का नाम लिया जाता है योगेश भालेकर फिर फॉलिंग स्वीप की कोशिश अपील और आउट बी डब्ल्यू मोठी विकेट मोठी विकेट डेथ ओव्हरच्या सुरुवातीलाच योगेश भालेकरने कमाल केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करत आला डेथ ओव्हर मध्ये विकेट्स घेतोय आणि इथे देखील ते चित्र पाहिला मला फॉलोइंग स्वीपचा प्रयत्न होता पायवर लागला असं पंच सांगतात आणि आउट घोषित केले जेपीला कर्णदार आउट अच्छी बल्लेबाज़ी के बाद लौटे हैं जेपी कमाल की बोलिंग कर रहे हैं ये बहुत ही खुश मिस्टर जीटीसी जलपेश भर और साथ में सुशील सुशील पाटिल को दिखाया जा रहा है दो अच्छी गेंदे कर चुके हैं योगेश बालेकर डेत ओवर योगेश बालेकर का आजकल डेत ओवर के सबसे अच्छे गेंदबाज बनते जा रहे हैं एक बार नहीं दो बार नहीं तीन बार नहीं चार बार नहीं पांच बार वो बहुत कम स्कोरिंग पे अपनी टीम को जीत दिला चुके हैं और इस केंद्रीय राज्य मंत्री में भी एक बार उन्होंने छः रन डिफेंड किए छाप सोडले छाप सोडले त्याने गोलंदाजी मध्ये आकड्यांचा खेळ सध्या स्क्रीन वर आपल्याला पाहायला मिळते चव्वेचाळीस ला चार षटक संपले पाचवे षटक सुरू आहे केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांचा वाढदिवस ते केकची छबी इथे दाखवली जाते लीडिंग एज आहे गेन रहा है की महेंद्र मागे को नहीं रहा है तिल मिला रहे नॉन स्ट्राइक पर बिना पानी के जिस तरह मछली तिल मिलाती है महेंद्र मांगे नॉन स्ट्राइक पे तिल मिला रहे बैक टू बैक दोन न धक्की देना बॅक दोन धक्के इथे देण्यात आलेले आहेत निलेश पाटील आता नक्कीच थोडासा सुटकेचा निश्वास त्यांनी सोडलाय कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांनी नुकतीच रजा घेतली आणि एवन जोडी आता निश्चिंत झालेली आहे की एक यशस्वी आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं परंतु साहेबांनी खूप मोलाचं मार्गदर्शन आपल्याला सर्वांनाच केलं एक मोठी जबाबदारी याही एवन जोडीवर त्यांनी सोपवली देवेश पाटील यांना देखील त्यांनी सांगितलं नेहमीच खंबीर या एवन जोडीच्या मागे ते उभे राहतील याच्यामध्ये ती मात्र शंका आहे या स्पर्धेच्या माध्यमातून सुरुवात झाल्यानंतर पाच वर्ष सलग या स्पर्धेचं दर्जेदार असं आयोजन तुम्ही पाहिलंत आणि खूप साऱ्या शुभेच्छा एवन जोडीला देखील कपिल पाटील साहेब यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्यात आता जाऊया क्रिकेटकडे बॅक टू बॅक दोन धक्के दिलेत हिज ऑन हॅट्रिक नाव हिमांशु पाटील नये बॅटर हॅट्रिक गेन भालेकड मुर्तेवे ओ कमाल की गेन और आखिरकार स्ट्राईक अपने पास ले ही लिया आहे महेंद्र मात्रेने मिल नाही महेंद्र मागेने मिल नाही राहता चीन केली आहे सही का शेवटी ती स्ट्राईक घेतलीच भेटतच नव्हती स्ट्राईक पोचलाच नव्हता मगाजपासून स्ट्राईकिंग एंडला शेवटी त्याने प्रयत्न केला की चला आता धावायचंच आहे काही घडो लेख बायचा इशारा ते पंचांनी घोषित केलाय आणि आता बॉल शिल्लक आहेत अजूनही दोन निर्धाव षटक येईल का एक बात ये भी है कि अभी तक हमने देखा है कि योगेश भालेकर ने अच्छे अच्छे बल्लेबाजों को डेथ वर्ड में पानी पिला है लेकिन अब उनके सामने एक अलग क्वालिटी का बैट्समैन है इसने ऐसा कौन सा गेंदबाज है जिसको छोड़ा नहीं आखिरी वर्ड में ये अच्छा बैटल है महेंद्र माघे ने किसको छोड़ा नहीं और भालेकर ने अच्छे अच्छों को पानी पिला ये अच्छा बैटल है महाराष्ट्र के फिनिशर के पास सिर्फ दो गेंदे बची है खेलने के लिए कमाल के खिलाड़ी हैं कुछ लोग कहते हैं कि महेंद्र माघे के पास अलाउद्दीन का चिराग है जलाते हैं और जीत जाते हैं ओ ज्यादा कटी वाइट थोड़ा सा दूर रखने की कोशिश थी एक रन आता हुआ स्कोर में बालाजी ग्लोबल इंडस्ट्रियल पार्क नंद के विराट के फेम टीम का स्कोर छियालीस रन पांच विकेट सामने तारीफ सैयद फैम टीम है योगेश भालेकर कर दिया है यह है महेंद्र मागे ये किसी को भी नहीं छोड़ते डेथ ओवर में चाहे ओपन का बॉलर हो चाहे भिवंडी तालुके का ऐसे ही कुणाल सर कोई फिनिशर ऑफ भिवंडी और फिनिशर ऑफ महाराष्ट्र नहीं बन जाता है कहा था ना आपने मैंने कहा था ना कि इन्होंने किसी को छोड़ा नहीं है और इन्होंने अच्छे अच्छे को पानी पिलाया एक्जैक्ट सर घर अरे न सिद्धिक भाभे यांच्याकडे अनुभव आहे अठ्ठावीस वर्षाचा एक हजार स्पर्धा कवर करण्याचा हा माणूस अगदी या परिसरातील खेळाडूंविषयी खडानखडा जाणतो अनेक खेळाडूंना नावं देण्यात आलेली आहेत आणि ती विरुद्धावली सातत्याने ते, ते खेळाडू मिरवत असतात मगाशी तुम्ही पाहिलं असेल जे पीचं नाव वंडर बॉय ऑफ भिवंडी त्याचबरोबर आपण पाहिलं रॉक ऑफ टीमगर आणि कॉटरल ऑफ भिवंडी अशी अनेक नावं प्रिन्स ऑफ भिवंडी अशा खेळाडूंना नावं देण्यात आलेली आहेत आणि ती मात्र सार्थ ठरवलेली आहेत फिनिशर ऑफ भिवंडी मैदानामध्ये पोचला मागे स्ट्राईक मिळत नव्हती तो पुढे धावला स्ट्राईक मिळवली आणि त्याच्यानंतर स्ट्राइक केली षटकाराला बावन रन आखिरी गेंद बढ़िया वापसी जड़ में गेंद भाले करके एक रन लेकिन एक सम्मानजनक स्कोर बना लिया है तिरपन रन बने चौपन रनों की चुनौती रखी है केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक को ओपन हाफ तालुका से जीतने के लिए तारीफ सैयद फैम टीम सिल्वर स्टार भिवंडी के सामने खेल की uh, सर uh, मुकेश मुकेशजी पाटील आणि मनोहरजी मनेरा या दोन्ही अतिथींना विनंती आपण मंचावर या मुकेशजी पाटील आणि मनोहरजी मनेरा विनंती करतो आपण मंचावर या एक महत्वपूर्ण सूचना आहे सूरज बोबडे जर आपण या क्रीडानगरीमध्ये कुठे जर उपस्थित असाल तर प्लीज आपल्या घरच्यांशी संपर्क साधा घरचे सूरज बोबडे आपण इथे उपस्थित असाल तर आपल्या घरच्यांशी संपर्क साधा अपने कड़कड़ी की विनती है अपने घर से मंडली अपनी बाट पहात है लगे घर्षण से संपर्क करा सूरज बोबड़े यस आपका अगर मोबाइल बंद है तो कॉमेंट्री बॉक्स के सामने आकर बता दे कि आप ग्राउंड में है अब चुनौती है कप को जीतने के लिए चौवन रनों की और दूसरे इनिंग की शुरुआत होने जा रही है देखिए फिनिशर ऑफ महाराष्ट्र कोई ऐसे नहीं बन पाता है मैंने कहा था लेकिन ऐसे ही कोई मिस्टर आईपीएल भी तो नहीं बन पाता है कुनाल दाते सर वो कमेंटेटर हैं जो 2012 से छोटे से देहात से निकले और उसके बाद टेनिस क्रिकेट से होते हुए आईपीएल का सफ़र किया दो टी वर्ल्ड कप किए कई इंटरनेशनल सीरीज की और सबसे बड़ी बात है कि बहुत कम पीरियड में जियो सिनेमा ने उन्हें कमेंट्री का हेड बनाया हार्ट्स ऑफ यू आपके साथ सर कुणाल ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की टेनिस क्रिकेटच्या क्षेत्रातला समालोचक आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती समालोचन करतोय आणि इतकं मोठं यश मिळवून सुद्धा कुणाल दाते सर हे जमिनीवरती आहे त्याचं उदाहरण म्हणजे निश्चित केंद्रीय पंचायत राज मंत्री चषकच नाही तर अनेक अशा टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा आहे जे ते नेहमी करत होते किंवा अजून नवीन स्पर्धा त्यांना वेळ असेल तर ते, ते हमखास तिथे येतात समालोचन करतात आणि या खेळाडूंना देखील मोटिवेट करतात सपोर्ट करतात तर ही मोठी गोष्ट आहे आम्ही स्वागत करतो कुणाल दाते सरांचं धन्यवाद सिद्धिक वावे सर धन्यवाद नरेश जी डोमे सर सर एक मिनिट एक पीच क्युर पीच क्युरेटरचा सत्कार आपण करणार आहोत बादशाह बादशाह चौहान ज्यांच्या माध्यमातून ही पीच तयार करण्यात आहे आजच्या आपल्या पीच चे क्युरेटर बादशाह चौहान यांचा सन्मान मी निलेश दादांना विनंती करतो या सुंदर क्रिएटरचा सन्मान आपण करायचा आहे बाबा आमटे असं म्हणतात की देखने ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे आणि ही सुंदर पीच ज्या हातांनी बनवलेली आहे त्या बादशाह चौहान यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय आदरणीय निलेश दादांच्या शुभ हस्ते बादशाह चौहान यांना आपण सन्मानित करतोय टू चोपन्न धावांच्या लक्ष्याचा पाटला करायचा धावांचं लक्ष पाच ओव्हरचा सामना तीस बॉल चोपन्न धावा हे समीकरण आपल्या समोर टेन पॉइंट एट रेट विराज चोरगे सध्या आनंद घेत आहेत दयानंदजी चोरगे साहेब बालाजी ग्लोबल इंडस्ट्रियल पार्कचे मालक त्यांचे चिरंजीव त्यांचा संघ धावा चांगल्या केल्यात आता त्या धावा चेस होतील का हा प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला तारीफ सय्यदेन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्स यांचा संघ पाहायला मिळतोय सिल्वर स्टार भिवंडी मॅच ऑन कडक होईल सामना चला आता लवकर फिल्डिंग लावून घ्या मॅच सुरू करायची दोन्ही पंच कारण अजूनही आपल्याला ग्रामीण गटातील अंतिम सामना खेळवायचा आहे सूरज आणि प्रतीक सूरज केने आणि प्रतीक पाटील सूरज केने भावाळे आणि प्रतीक पाटील टेंबिवली खेळाडू आहे uh, दोन्ही फायनलिस्टला कॉल देण्यात येतोय ओम इलेव्हन बोरुशेती आणि विहान इलेव्हन नांद नांदकर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी मंचावरती आहात ओम इलेवन बोरशती विहान बॉल, बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये टॉट बॉल आलाय खास येते या गोलंदाजाची महागिरी एक्सप्रेस पहिल्याच बॉलवर पूर्णपणे ट्रॅकवर कमाल की गेंद कमाल की गेन, कमाल की गेन। तारीफ सय्यद का जो पहला बिग बॅश हुआ था सेवेंटी सेवन्टी मुंबई में उसके वो मैन ऑफ दी सीरीज भी रहे थे और फाइनल में अट्रिक भी किया था इज एक्झॅक्ट पण ॲक्टिवा जिंकली होती शफल झालाय जेवढा शफल झालाय तेवढा बाहेर काढलाय अंपाचा सिग्नल वाइड बॉल इथे मात्र एक्स्ट्रा रन ने आता सुरुवात झाली आहे सिल्वर स्टार भिवंडीची जास्त शफल झाला होता फलंदाज ये भी नहीं भूलना चाहिए की प्रतीक पाटील इस सीजन में गजब के टच में खासतौर से इनिशियल ओवर मे पावर प्ले मे चेक सर एक निर्णय आपण आता बदललेला आहे टॉस मंचावरती होणार नाही टॉस ग्राउंडवरच होईल तर दोन्ही संघ जे आहेत फायनलिस्ट ओम इलेवन बोरशे ते आणि विहान इलेवन नांदकर दोन्ही संघांना विनंती आहे की आपण डग आउटमध्ये उपस्थित राहा ही मॅच संपल्याबरोबर आणि लगेचच ओळीत आपण आतमध्ये यायचं आहे दोन्ही संघांनी आणि एका सरळ रेषेमध्ये खेळपट्टीच्या बरोबर मधोमध उभे राहा आणि तिथेच निश्चित आपले दोन आयोजक एवन जोडी अर्थात सुकेशजी डाके आणि निलेश दादा पाटील येथील राष्ट्रगीत होईल आणि मग टॉस होईल बॉलिंग बॉलिंग सुरू होईल कट यष्ट्या उद्ध्वस्त आणि हा जो बॉल टाकलाय त्या खेळण्याचा प्रयत्न फसलाय फलंदाज बाद देखील विकेट झालाय हिट विकेट पर आणि त्यानंतर स्टंपला बॉल देखील लागलाय एग्जैक्टली exactly. लेकिन क्या बॉलिंग कर रहे हैं अमरोज खान अमरोज की मानी होती है आज का दिन आज का स्पेशल आज क्या उनकी स्पेशल गेंदबाजी हम देखने जा रहे शुरुआत तो की है वन ऑफ द ग्रेट फास्ट बॉलर इन ओपन क्रिकेट अर्थातच निलेश दादांचा आणि सुकेश दादांचा एक छोटा फॅन मंचावरती विनीत विशाल पाटील केवणी वरून तो खास आपल्या स्पर्धेसाठी आलेला आहे आणि आणि निलेश दादांना तो इथे भेटला त्यांना त्यांचं भरपूर कौतुक केलं त्यानं आणि तुमचा कार्यक्रम मला खूप आवडलेला आहे असं सुद्धा त्याने सांगितलं आणि मी तुमचा फॅन आहे तर आमच्या छोट्या फॅनचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय हे नम्र जोडी जोडी जसं कपिल पाटील साहेबांनी सांगितलं नम्रपणे आणि आज पाहतोय लहान फॅन जो आला स्टेजवर त्याने सांगितलं या स्पर्धेबद्दल त्याचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलाय एवन जोडीच्या माध्यमातून आणि आता विकेट मिळाली आहे विकेटची खुराक इमरोज खानच्या खात्यामध्ये पहिली विकेट पवन केने आला आता फलंदाजीसाठी सूरज केने शून्यातून सुरुवात करायची दोन्ही बॅटरला इमरोज तयार लेग लवकर पिक केलाय मिड विकेट आहे त्याच्या समोर पडलाय बॉल जाईल सीमा पार येतोय हा चौकार खीच के मारा है पवन केने ने इवन पवन इस तरह के शॉट के लिए जाने जाते हालांकि अधिक छोटी गेंद नहीं थी अपने आप को पीछे किया पुल किया हवा में जरूर थी मिस जज किया खिलाड़ी ने पहले बाउंस पे चार रन प्रयत्न चांगला केला होता जेपीने सर्वोत्तम क्षेत्रक्षक आहे कधी कधी चुका होतात पाहायला लागला बॉल आणि तिथून तो उडला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावा मिळताना दिसत टीमची धावसंख्या पाच पहिल्याच बॉलवर चौकार तिकडे काही प्रेक्षकांनी शेकोटी पेटवलेली आहे बॉल कशामध्ये आहे शेकोटी पेटवलेली आहे त्या प्रेक्षकांना विनंती शेकोटी विजवा आयोजक तिथे येतील अन्यथा शेकोटी विजवून टाका ऑन फायर नाव बिकॉज पवन केने इज आउट लुक एट डॅट ट्राय टू

दोन विकेट लवकर गमवल्यात पांच ला दोन सिल्वर स्टार भिवंडी लक्ष्य या मैच मध्ये आहे चौपन्न धावान फिफ्टी फोर टार्गेट ये भी नहीं भूलना चाहिए कि बहुत कम पीरियड में तारीफ सैयद ने ये टीम बनाई है और अब तक इस टीम ने दो कप जीते हैं और एक की रनर्स है ओपन इंडिया क्रिकेट में कमाल की बॉलिंग रहे अमरोज खान नए बॅटर मैदान में आ चुके बिलाल शेख किंग ऑफ अ भेवंडी क्रिकेट बॅटिंग करावी लागेल पाच धावांवर संघ आहे आणि बिलालची भूमिका खूप महत्वाची ठरेल या मॅचमध्ये हॉल लागलाय का आहे पाहावं लागेल अपील झाली आहे आणि मात्र फलंदाज बिलाल परतला एकाच ओव्हर मध्ये तीन धक्के दिले ते एम्ब्रोजने टीम सिल्वर स्टारला कुणाल सर आपको लगता नहीं की अनप्लेबल बॉलिंग ओरीए हो ये देखिए गेंद गुडलेन पे पडिए और कितना कांटा भी बदला है और उछाल देखिए कितना था के कि बिलाल खेलना चाहते थे मोटा सिरा सीधी फ्लाय स्लिप में तीन झटके दिए खासियत आहे टप्पा नियंत्रण भरपूर मोठा त्याच्याकडे आहे बॅट्समनचा पवित्रा लवकर हेरतो तिथून बॉल जास्त बाहेर वळवतो आणि त्याचमुळे तीन धक्के त्याने दिलेले आहेत एक चौकाराला या ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या संख्या पाच ला तीन सिल्वर स्टार भिवंडी दोन्ही भिवंडीचे संघ सध्या फायनल मध्ये खेळतात खुश असतील विराज चोरगे ज्या पद्धतीने त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळला दुसऱ्या बाजूला सिल्वर स्टार भिवंडी तारीफ सय्यद यांचा संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत चार बाईक आणि दोन बाईक साठी हा संघर्ष सध्या सुरू आहे सहा बाईक विजेता आणि उपविजेत्या संघाला डिस्ट्रीब्यूट करण्यात येणार आहेत मी मगाशी देखील माहिती दिलेली आहे बाईकची रजिस्ट्रेशन फी तुम्हाला जमा करायची आहे आयोजकांकडे त्यानंतर तुम्हाला या बाईक्स दिल्या जातील याची माहिती मगाशीच देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मालिकावीराचा जो खेळाडू ठरेल त्याच्यासाठी पेट्रोल वेरियंट कार दिली जाणार आहे हुंडाई आय टेन में मगाशी पोचो लिये। याची देखील माहिती मी मगाशीच तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे सेमी फायनल पर्यंत त्या खेळाडूने केलेला परफॉर्मन्स ग्राह्य धरला जाईल फायनल मॅच काउंटिंग केलं जाणार नाही प्रत्येक धावेसाठी आहे साठी विकेटसाठी तीन पॉइंट माहिती एवन जोडीच्या माध्यमातून सुकेश टाके आणि निलेश पाटील यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आम्ही तीच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मरता काना करता योगेश भालेकर को है बहुत अच्छे ऑलराउंडर आहे देखील या सिल्वर स्टार को एक छोटी सी पार्टनरशिप की ज़रूरत है जो विकटों की जड़ी लगी है उसको कहीं ना कहीं रोकना होगा जबकि हिमांशु पाटील को मोर्चे पे लगाया गया है हिमांशु बैकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न कापलाय बॉल आणि फिल्डर आहे फ्लाय स्लिप मध्ये बॉल चा थ्रो करेल महेंद्र मागे तोपर्यंत एक धाव मैदाना दिसते योगेश बालेकर सूरज केने सध्या मैदानामध्ये मेंद। योगेश बालेकर देखील चांगली बॅटिंग करण्यासाठी जानला जातो एक चांगला ऑलराउंडर खेळाडू आहे और दोनों का ताल्लुक भावाले से है एकाच गावचे खेळाडू आहेत जाणतात एकमेकांना ताळमेळ चांगलं असतं ज्यावेळेला तुम्ही एकाच गावासाठी क्रिकेट खेळता गावाकडून खेळता त्यानंतर तालुक्याच्या टीममध्ये खेळता किंवा ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये तुम्ही जम बसवता क्षेत्रक्षणामध्ये सातत्याने बदल पाहायला मिळतोय लेफ्टी बॅटर आहे भालेकर सूरज राईटी बॅटर आहे त्याच्यामुळे क्षेत्रक्षणामध्ये बदल होईल हिमांशू आलाय हिमांशूचा हा बॉल स्ट्रेट मारलाय डाऊन दी ग्राउंड काळ्या पडद्यावर सरळ रेषेमध्ये बॉल सीमा पार येतोय चौकार कमाल स्ट्रोक आगे रखी गेनती नीचे आखो खेला था बिलकुल तीर की डाऊन विकेट चार रन अगर पिछले सीजन के हम बी -सी -फोर की बात करे, तो वन पे रेथे भालेकर नाही मी तीर नाही म्हणणार हा भाला होता भालेकरचा एक्झॅक्टली exactly. समोर मारलाय मालेकरच्या बॅट मधून चौकार स्ट्रेट मारलाय अगदी बॅटमधून सरळ निघाला दहा रन या बेला बॅटचा सा स्विंग चांगला आहे परंतु फिल्डर डीप मध्ये खाली येतोय जजमेंट चांगलं क्षेत्रक्षक होता किरण आता मात्र चूक होणार नाही आउट होईल योगेश बालेकर मैं समजता हो की गेम प्लान जो है उसमे कही ना कही पिछड रही है आपने एक चौका लगाया अच्छी गेंद पे बडा शॉट केला और विकेट गवाया विकटो को रोकना इम्पॉर्टंट था या चौथा विकेट गिरता हुआ ही चूक पवन ने केली पवन देखील के 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 एक चौकार मारून आऊट झाला योगेश बालेकरने देखील एक चौकार समोर मारला त्याच्यानंतर तो परतलाय दहा धावांवर चार फलंदाज बाद झालेले आहेत सिल्वर स्टारला थोडासा विचार करावा लागेल परंतु मी कौतुक करेन जेपीचं त्याच्या संपूर्ण टीमचं ज्या पद्धतीने त्यांनी संघ आखलाय आणि ज्या पद्धतीने त्यांचा संघ मैदानामध्ये परफॉर्मन्स करतोय खरंच खूप महत्वाची गोष्ट राहिली आहे या स्पर्धेमध्ये चांगला खेळ सर्वच खेळाडूंनी दाखवलाय भिवंडीच्या आणि त्याचमुळे दोन संघ भिवंडीचे फायनल मॅच मध्ये खेळत आहेत केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकाच्या बिलकुल जे पी कॅप्टन आहे जिद्दी कॅप्टन आहे जिद्दी खेळाडू आहे आणि गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळत आलाय भरपूर वर्षाचा अनुभव आहे शक्ती चषकामध्ये पाहिली होती बॅटिंग जी तीन बॉल मध्ये एकोणीस धावा अशक्य होत्या त्याने ते कम्प्लीट केल्या होत्या सुप्रीमो हो मैदानावर देखील त्याने खेळ दाखवला अनेक स्पर्धा दा। त्याने त्याच्या ते आयुष्यामध्ये गाजवल्या एक मोठा क्रिकेटर आहे दहा धावा चार फलंदाज बाद वैभव माळी आलाय चांगल्या टच मध्ये खेळाडू आता मात्र चेक केलाय स्ट्रोक बॉल हवेत आहे फिल्डर येतोय खाली आउट होईल अंतर इतने कमी मिला फिल्डर ऐसी हाथ मध्य खेल है वैभव आउट पांचवा धक्का खराब बल्लेबाजी खराब बल्लेबाजी हो रही है स्ट्रोक को चेक किया था फिर रॉन्ग वन थी जो स्ट्रोक गिर रही थी बाएं हाथ की और क्या कैचिंग कर रहे कॉटरेल ऑफ भिवंडी किरण पाटिल त्यांची आता न्यारी असत पाठीशी जनता सारी त्यांची आता हिलस न्यारी त्यांच्या पाठीशी जनता सारी अम्म्या या छाठी साहेब सर स्वागत आपलं सर्वांचं सिल्वर स्टार भिवंडी आता थोडासा पिछाडीवर चाललाय संघ दहाला निम्मा संघ गारज झालाय पाच फलंदाज बाद झालेले आहेत बालाजी ग्लोबल या मॅच मध्येच ठरत असताना दोन विकेट घेतले आहेत हिमांशू पाटील या ओव्हरच्या दरम्यान आणि दोन्ही लेफ्टी बॅटरला चालत केलंय डगआउटच्या दिशेने मी काल देखील उल्लेख केला होता हिमांशू असा गोलंदाज आहे तो जास्तीत जास्त लेफ्टी बॅटरची शिकार करतो कारण त्याच्याकडे स्टॉक बॉल आहे रिस्कचा चांगला वापर करतो बॉल चांगलेच कट करतो वळवतो खासियत राहिली त्याच्या गोलंदाजीची आता रायटी बॅटर समोर आलाय प्रितेश पाटील दापोडे गावचा खेळाडू दावा कराव्या लागतील काय बॉल होता एक्सप्रेस सर गेला विकेट हातामध्ये डॉट कमाल की बोलिंग कमाल की बॉलिंग करे आलीमगढ एक्सप्रेस हिमांशु पाटील बँग ऑन टार्गेट देखि आप फायनल खेळ रे आपके गेंदबाजो में ही रहना होगा चॅनल की गेंदबाजी आणि तेच केलंय दोन्ही गोलंदाजाने कटरचा चांगला वापर फुल टॉस होता यावेळेला टाकण्याचा प्रयत्न बॉल भिरकावलाय सीमा पार येतोय रितेशच्या पॅट मधून षटकार आणि त्या बॅटरने घेतलाय रिव्ह्यू बीमर साठी

No no इट्स नो बॉल नो बॉल आहे सात धावा मिळतील अॅक्शन रिप्ले तुमच्या समोर दाखवण्यात आलाय अँगलने साईड अँगलने देखील इथे दाखवण्यात चित्र स्पष्ट आहे टीव्ही अंपायरचा निर्णय चला मॅच सुरू ठेवा हा निर्णय ऑनफिल्ड अंपायरने दिलेला नाहीये अंपायरने घोषित केलाय नो बॉल कळवण्यात आला हा साईड अँगल व्ह्यू तुमच्या स्क्रीनवर कमरेपेक्षा जास्त उंचीने बॉल टाकलाय त्याच्यामुळे नो बॉल आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट सात धावा मिळतील सात रनचे अब स्कोरिंग की शुरुआत होती भी यहां से मौका आहे पलटवार करने का फ्री फ्रीट है सतरा धावा पल्कावर लागल्यात नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट सामना आता सुरू होऊ शकतो इथून सिल्वर स्टार भिवंडीसाठी मॅच ऑन हिमांशु फ्री हिट बॉल फ्रीड बॉल वेगाने मारलाय कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर येईल फ्रीडचा बॉल आहे दोन धावा होतील का हो होतील दोन धावा मिळतील प्रितेश पाटीलला ओव्हर नंबर दोन चा खेळ संपलाय दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर सिल्वर स्टार भिवंडी एकोणावीस धावा अठरा बॉल मध्ये अजूनही मॅच ऑन पस्तीस धावांची आवश्यकता अठरा बॉल पस्तीस धावा विनोदजी पाटील बरोडीवाले बरोडीकर विनोदजी पाटील यांना विनंती आपण मंचावरती या विनोदजी पाटील बरोडीकर विनंती आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये उपस्थित राहा त्याचबरोबर अर्चना मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो डॉक्टर स्वप्नील पाटील एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली एक ॲम्ब्युलन्स आणि संपूर्ण डॉक्टरची टीम या स्पर्धेमध्ये तेरा दिवस त्यांनी मेहनत घेतली आणि आपण पाहतोय प्रथमोपचार त्यांच्या वतीने सर्वच खेळाडूंना पुरवण्यात आला त्याबद्दल डॉक्टर स्वप्नील पाटील आणि अर्चना मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उसाटने नाका आणि ने नेवाली नाका इथे त्यांचे हॉस्पिटल्स आहेत त्यांनी जी सेवा पुरवलेली आहे त्याबद्दल डॉक्टर स्वप्नील पाटील आपलं मनपूर्वक आभार एवन जोडीकडून कमी गतीने टाकलाय कटरचा वापर होता बॅटचा फेस क्लोज केला पॅटला लागून स्लीपमध्ये गेलाय बॉल तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल फलंदाज सूरज केने अगदी समजदारीचं क्रिकेट त्याला माहिती आहे स्ट्राईक आता प्रितेश कडे द्यावी लागेल कारण त्याने एक षटकार मारलाय अठरा पस्तीस करायचे होते आता सतरा चौतीस करायचे कमाल की गेंदबाजी कर रहे अमरोज खान लगातार कटर से परेशान बल्लेबाजों को ये जोडी पे बहुत कुछ डिपेंड करता है दोनों अच्छे बैटर हैं प्रीतेश थोडासा दुरून खेळलाय आहे बॉल हवेत आहे अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न करेशने त्या क्षेत्रामध्ये काल झेल सोडला होता परंतु आता ती चुकीची भरपाई करत असताना कवर पॉइंटला अगदी तसाच हा बॉल उठला होता आणि तसाच झेल टिपत असताना करेश मात्र आय थिंक आय थिंक दिस इज द अनप्लेबल बॉलिंग फ्रॉम अॅमडोज खान व्हॉट आर बॉलिंग फ्रॉम अमडोस सोफा यम क्लेम फो इम्पॉर्टंट विकेट अनदर कटल कटल डिलिव्हरी अँड बॅट्समॅन प्रितेश पाटील क्रिकेट ग्राउंड चुना भट्टी मुंबई त्याने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या आणि तिथून मालिकावीराची बाईक जिंकली होती होंडा ऍक्टिवा आणि त्याच्यानंतर त्याचा प्रवास त्याच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली एमरोज नेहमी चर्चेमध्ये राहिलाय महत्वाच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजचा किताब त्याने नुकताच घेतलाय आणि आतापर्यंत त्याने चार विकेट घेतलेले आहेत हे मात्र विशेष चार विकेट या मॅच मध्ये एमरोज खानच्या नावावर हो आहेत पुढचा बॉल फायपर होईल का बॉल हवेत आहे प्रॉपर टायमिंग स्वीट साउंड ऑफ द बॅट इरफान मलिक च्या एक षटकार पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त बोलिंग जबरदस्त की थी जूजी ऑफ वाली थी गलती कर बैठे थे वहां पर एमरोज खान आगे रख दिया था कमाल का शॉट घाट को ऊपर स्पर्धा आठवा राखीताई जाधव यांची त्या स्पर्धेमध्ये अशीच कामगिरी केली होती इरफान मलिकने शेवटच्या बॉलवर फलंदाजी करत असताना जे फटके त्याने मारले होते आणि त्या फटक्यांमध्ये देखील दम होता आणि तेच फटके आता इथे सजवावे लागतील इरफान मलिकच्या बॅट मधून येतोय पहिल्या बॉलवर सिक्सर टीमची धावसंख्या सिक्स बॅटिंग करू शकतो इरफान हो बॅटचा सा स्विंग चांगला होता गती थोडीशी कमी होती आता या बॉलवर गोलंदाज इम्रोची ऑफ कटरता ऑफ कटरता बायात के बॅट्समॅन केली बाहेर गेंद निकली जैसे को तैसा जवाब अब आप गेंद। बल्लेबाज के सामने रखेंगे ये तो ऐसा है कि आप शेर शेर को 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 मांस दे रहे हो होना ही चाहिए घास दो को मास दो घोडे दोनों <laughs> बॉल अठ्ठावीस धावांची आवश्यकता बॅटच्या मध्ये लागलाय नाही मिळणार धाव डॉट बॉल येतोय आता तेरा बॉल मध्ये अठ्ठावीस धावा करायचे षटकार आला परंतु त्याच्यानंतरचे दोन डॉट बॉल टाकलेत इमरोज ने परंतु अजूनही फायपरच्या उंबरठ्यावर आहे चार विकेट त्याने घेतल्यात फायपर मिळू शकतो शेवटचा बॉल त्याच्या स्पेल चा शिल्लक इमरोज समोर फलंदाज इरफान मलिक तीन बॉल मध्ये सहा धावा त्याने केल्या तेरा थोडासा प्रयत्न इथे मात्र षटक संपलंय इमरोजची गोलंदाजी आवडलीच असेल नक्कीच आवडली असेल तर टाळावायला काही हरकत नाहीये तो ही स्पर्धा खेळण्यासाठी अभिनंदन इमरोज चांगली गोलंदाजी बारा बॉल अठ्ठावीस धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल फक्त चार वक्त बारह धावाने खर्च के लिए चार विकेट या महत्वाचार मेरा अभी भी मानना है कि मैच बहुत ही रोमांचक स्थिति में है क्योंकि दो अच्छे बैटर हैं सूरज केने ने दो गेंदों का सामना किया दो रन बनाए लेकिन बहुत अच्छे खिलाड़ी है ओपन खिला है। करते हैं उनमें क्षमता है बड़े बड़े शॉट की ये जो ओवर है ये पेनल्टी मेड ओवर है यहाँ से मैच की दिशा और दशा कब कौन उठाएगा बहुत कुछ साफ हो जाएगा और गेंद बाजी में दूर वाले गेंदबाजी छोर से लगाया है कॉट्रेल लग ऑफ भिवंडी किरण पाटील बारा बॉल आणि अठ्ठावीस धावा हे समीकरण या मॅच मध्ये आणि एक तसं पाहिलं तर एवढेही कठीण नाही आहे ज्या पद्धतीने टार्गेट सेट केले कारण शेवटच्या दोन ओव्हरमध्ये

शुरू हो चुकी तरी चारच षटकार मारायचे अकरा बॉल मध्ये इरफान मलिक कडे ती क्षमता आहे तो कधीही काही करू शकतो कारण त्याने एक षटकार मारलाय ताकद आहे त्याच्याकडे लेदर क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्याला माहिती आहे टाइम कसं करता येतं आणि त्याचबरोबर विवेक शेलार देखील हात खोलू शकतो आपण पाहिले विवेक शेलारला देखील खुल्या गटामध्ये बॅटिंग करत असताना कल जबरदस्त एक सिक्सर लगायला विवेक शेलारने ज्या पे आकाश चिंदारिया उशी गेम पे सिक्सर जरा कटर पे गा अठावीस कप्तान का करियर दाव पे विवेक शेलार सामना कर रहे हैं। तेज और फ्युरियस किरण पाटील का चला फास्ट क्रिकेट नंबर विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका जे पी एन महेंद्र मागे थोडस फास्ट क्रिकेट खेळा प्लीज अकरा बॉल आणि अठ्ठावीस धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये अठरा चेंडू अठ्ठावीस धाबा हे सभीकरण असेल विवेक शेलार आलाय नवीन फलंदाज सात विकेट गमवले सिल्वर स्टार विवंडीने ट्वेंटी सिक्स लॉस ऑफ सेवन विकेट पुढे हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॉल थोडासा फिरतोय डीप मध्ये स्वीपर कव्हर येईल तोपर्यंत सिंगल इथे प्राप्त केली जाते शाहिदने बॉल रोखलाय आता सत्तावीस करायच्या दहा बॉल मध्ये अच्छी कोशिश की ती विवेकने गेंद जड मे हेलिकॉप्टर चाहते चांत दस सत्तावीस हे भी चार गेंदों मे एक से दो बडे शॉट जरुरी हो गे तो प्रयत्न करावाच लागेल आता इरफान मलिकला एक षटकार त्याने पहिल्याच बॉलवर मारला होता त्याच्यानंतर चांगलं कमबॅक इथे झालं होतं आणि समोर देखील ताकदीचा गोलंदाज देख आहे किरण पाटील कॉट्रेल ऑफ भिवंडी शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेक गली पॉइंट मध्ये फिल्डर आहे कौशल आणि आता स्ट्रायकिंग इनला इरफान मलिक आहे दहा बॉल सत्तावीस धावा करायचे पुलर चा बॉल होता चांगला स्क्वेअर ड्राईव्ह बॉल चाललाय पॉइंट मध्ये डीप मध्ये फिल्डर येतोय प्रयत्नामध्ये अपयश खराब फिल्डिंग बॉल सीमा पार धावा मिळतील चौकार कमाल का शॉर्ट बहुत मुश्किल रहते हैं जब तेज गेंदबाज हो सामने आइए देखते ब्युटिफुली प्लेट लवली लुकिंग स्क्वेअर ड्राइव फर्मली ट्रेवन इन द गॅप स्लॉपी वर्क फ्रॉम प्रणय पाटील फायनली बॉल इज क्रॉस दी बाउंड्री फॉर फोर नऊ चेंडू आणि तेवीस धावांची आवश्यकता या मॅचमध्ये असेल स्लोअर वन पिक करता आलेला नाहीये कमी गतीने टाकलाय फिंगर रोल केले बॉल वर गती परिवर्तन आणि हाय तो डॉट बॉल कमाल का वार पलट वार चल रहा है कमाल की नोकझोक चल रही है कोशिश हो रही है आठ गेंदे तेवीस रन इरफान मलिक दीवार बने हुए आठ बॉल तेवीस दावा आता मात्र उडवलाय इरफान मलिकने डीपमध्ये फिल्डर आहे जज करतोय बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर टाइमिंग प्रॉपर आणि इरफान मलिक कमाल की बल्लेबाजी हैं इरफान मलिक वॉल बिटवीन बालाजी ग्लोबस एन विक्ट्री दी वॉल इज टुरेफिक इरफान मलिक कमाल के खिलाड़ी हैं सात सत्रह यह मैच भी थ्रिलिंग क्लाइमेक्स की तरफ बढ़ रहा है बने रही है हमारे साथ अब पानी उबलना शुरू हो गया है व्हाट अ मैच क्या मुकाबला है खिताबी जंग दोनों टीमें हार मानने तैयार नहीं यह है भिहुंडी का क्रिकेट सात बॉल सत्रह धाबन की आवश्यकता सात सत्राचं हे समीकरण हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते आता आपल्या स्क्रीनवर वर बॅटर तयार आणखीन एक बॅटचा स्विंग चांगला आहे नो no मॅन्स लँड मध्ये पडतोय असं वाटतंय इथे धाव घेतलेली नाहीये इरफान मलिकने म्हणजेच आता शेवटच्या सहा बॉल मध्ये सतरा धावांची आवश्यकता अजूनही सामना जिवंत ठेवलाय त्या षटकाराने क्या लगत आहे आपण सात छे सतरा और आपका अनुमान क्या आहे अगदी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज नामदार कपिलजी पाटील साहेब यांचे चिरंजीव आणि अंजूर गावचे माजी सरपंच सन्मान्य सिद्धेश दादा अ, कपिल पाटील अगदी थोड्या वेळामध्ये इथे उपस्थित होत आहेत दादांचं आपण स्वागत करायला उत्सुक आहोत सहा बॉल मध्ये सतरा धावांची आवश्यकता आहे लास्ट ओव्हर मध्ये कौशल गोलंदाजी साडी सज्ज होईल वलपाडा एक्सप्रेस सगळे एक्सप्रेस आहेत या टीम कडे बेलकोला इस खिलाडी की भी खासियत है कि इसने भिवंडी प्रीमियर लीग के तीन मैचेस आखिरी ओवर में जीताए थे आणि आज मंचावरती आदरणीय सिद्धेश दादा कपिल पाटील यांच्या समवेत ठाणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक सन्मान्य सिद्धार्थजी ओळवेकर इथे उपस्थित होत आहेत त्यांचे सिद्धार्थ ओळवेकर यांचे इथे थोड्याच वेळाने इथे आगमन होणार आहे ठाणे मनपाचे नगरसेवक सिद्धेश कपिल पाटील साहेब यांच्या बरोबरीने टोईनला लागला एका धावेचा प्रयत्न तर होईल दुसऱ्या धावेसाठी जाईल का इरफान मलिक हे पाहिजे दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल थ्रो येतोय विकेट किपर कडे कौशल सांगतोय बॉलर इनकडे थ्रो आला असतं तर चित्र वेगळं असतं आणि आता दोन धावा मिळत आहेत पाच पंधराचं समीकरण आलंय आणि स्ट्रायकिंग इनला असेल विवेक शेलार कप्तानने जिम्मेदारी कांदोपे आहे पाच गेंदे पंधरा रन मॅच बहुत ही रोमांचक स्थिती मेवन जोडी का पैसा मेहनत सब उसूल होती चांगला सामना रंग तो है। दोन सेमी फायनल कडक झाल्यात त्याच्यानंतर हा फायनलचा सामना कडक झालाय शॉर्ट बॉल चा वापर पीठ केले इथे नाव घेण्याचा प्रयत्नच होणार तो डॉट बॉल भिवंडीचे नियम अग्रिस कौशल पाटील कमाल की गेंद कर चुके अब चार गेंदों मे पंधरा हा बॉल खूप महत्वाचा आहे या बॉलवर मोठा फटका मारावाच लागेल बॉल हवे हेलिकॉप्टर डीप मध्ये फिल्डर आहे क्लिअर बॉल सीमा षटकार इथे मात्र हेलिकॉप्टर सजवलाय प्रिन्स ऑफ भिवंडी वी वेक शेलारच्या पॅट मधून वार षटकार गजब का स्ट्रोक आहे गजब का शॉर्ट आहे हे हलाके खराब गेंद नाही ती खोद के निकाला था गेन को आइए देखते हैं क्या गजब का हेलिकॉप्टर मस्तक पे दस्तक थी वहां खिलाडी थे मॅच और रोमांचक स्थिति में तीन गेंदे नौ रन कमजोर दिल वाले हट जाए कमजोर दिलवाले हट जाए तीन बॉल आणि नऊ धावांची आवश्यकता हे समीकरण या मॅच मध्ये पुन्हा एकदा हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हर ला बॉल सीमा पार आणि मॅच दोन्ही सामने रंगतदार झालेले आहेत सेमी फायनलचे आणि आता आपण पाहतोय दोन्ही भिवंडीचे संघ तालुका न्याय गटातून फायनल मॅच मध्ये आहेत प्रिन्स ऑफ भिवंडी आता मात्र या मॅच मध्ये कहाणी काही वेगळीच लिहितोय बॅक टू बॅक दोन बाउंड्री झाल्यात एक षटकार एक चौकार दोन बॉल पास धावा कमाल की बल्लेबाजी कर रहे रहे विवेक कुणाल सर साप और नेवले के बीच लड़ाई लढाई एक रास्ता रस्ता है लेकिन दोनों टीमें ना हार मान रही है ना जीतने के लिए तैयार है अगदी बरोबर आहे कोणीच हार मानणार नाहीये थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेमध्ये सिद्धेश कपिल पाटील यांचं इथे आगमन होणार आहे चिरंजीव आहेत आदरणीय कपिलजी मोरेश्वर पाटील यांचे माजी सरपंच देखील राहिलेले आहेत आणि त्यांच्याच बरोबरीने सिद्धार्थ ओवळेकर नगरसेवक ठाणे मणपा यांचं देखील आगमन आता थोड्याच वेळामध्ये या अंजूरच्या सिद्धिविनायक क्रीडानगरीमध्ये होणार आहे परंतु त्यांच्या आगमना अगोदर हा सामना मात्र चित्तथरारक अवस्थेमध्ये प्रेक्षकांचा पैसा वसूल केलाय भिवंडीच्या या क्रिकेटर्सने दोन्ही तालुक्यातले आपण पाहतोय एकाच तालुक्यातले दोन्ही संघ चांगलं क्रिकेट इथे खेळत असताना दोन बॉल पाच पुन्हा एकदा कबर ड्राईव्ह इथे दाखवत असताना वाईट इश ऑफला फिल्डर धावत एक धाव कम्प्लीट होते बॅट सुटली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि दोन धावा मिळताना दिसतील आपण पाहिलं ज्या वेळेला नॉन स्ट्राइकिंग एंडला बॅट सुटली होती ती पायाला लागली कौशलच्या त्यावेळेला पाया पडलाय कौशल आणि वन साठी आता मदत घेण्यात आलेली आहे तीन रन अभी डिसिजन यायचा आहे तो इथे वन रन शॉट साठी आहे आणि टीव्ही ची मदत घेण्यात आलेली आहे पायएक्शन रिप्ले एक धाव इथे कम्प्लीट झालेली आहे ते चित्र तुम्हाला दिसेल परंतु ज्या वेळेला बॅट तो पोचवत होता ती बॅट त्याच्या पायाला लागली त्याच्यानंतर तो त्या बॅटच्या पाया पडला आता तेच पाहायचंय अंपायर इथे निर्णय काय देणार आहेत कारण याच्यासाठी तर मी थांबलो होतो मी उल्लेखही के केला होता की बॅट लागली होती त्याच्या पायाला जो बॉलर होता त्याच्या त्याच्यामुळे इथे आता अंपायर निर्णय काय देतात दोन बॉल पाच पाहिजे होते चेसिंग कंपल्सरी आहे त्याच्यामुळे आता निर्णय येईल या ये धावा किती दिल्या जातील मैदानामध्ये ज्यांचं आगमन होत आहे केंद्रीय पंचायत राजमंत्री आमदार कपिलजी पाटील साहेब मंडपाचे नगरसेवक कार्य सम्राट कार्य कुशल नगरसेवक जवळचे मित्र सिद्धेश पाटील यांचे सिद्धार्थ ओवळेकर यांचं आगमन झालेलं आहे आलेलं आहे कारण शेवटी नियम ते नियम आहेत जरी त्या गोलंदाजाच्या पायाला बॅट लागली तरी देखील ला, ती ड्रॅक करणं गरजेची होती आणि त्याच्यामुळे जो नियम आहे तो नियम स्पष्ट आहे आपकी किस्मत जब खराब हो ना आप ऊंट पे भी बैठे तो आपको आकर चूटी काट ले अब एक गेंद चार रन पहले सेमीफाइनल में गोल्डन सिक्स लगा था और ये गेंद की कीमत बढ़ गई है ये गेंद का सस्पेंस बढ़ गया है वन फॉर दी ऑल एंड ऑल फॉर दी वन और फिर से मैं कहूंगा कि मैच कोई भी जीते कोई भी कोई भी अंदर नहीं आएगा कोनी से नहीं मॅच ऑन एक बॉल एक बॉल मध्ये आता चार धावा शेवटी ती खेळाडू दाखवलेली आहे विवेक शेलारने देखील मान्य केलं अगदी बरोबर आहे कारण जो नियम आहे क्रिकेटचा तो नियम आहे बॅट ड्रॅक करणं गरजेचं आहे त्या लाईनच्या आतमध्ये परंतु बॅट पाहायला लागली कौशलने देखील ला, चांगली खेळाडू तिथे दाखवली कारण ही बॅट आपल्याला सर्व काही देते हा बॉल आपल्याला नाव देतो आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटला पाय लागल्यानंतर तो त्या बॅटच्या समोर नतमस्तक देखील झाला होता ते देखील एक चांगलं दृश्य होत जीटीसीने त्यावेळेला एकाच वेळेस ते टिपलं होतं शेवटचा एक बॉल मध्ये शार धावांची आवश्यकता सामना आवडला असेल पैसा वसूल झाला असेल तर टाळावायला काही हरकत नाहीये भिवंडी क्रिकेट को सलाम आहे एक बॉल शार धावांची आवश्यकता शेवटचा बॉल खेळ प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार शेवटचा बॉल हेलिकॉप्टर डीप मध्ये फिल्डर आणि अखेर चांगलं शेतरक्षण करत असताना इथे फिनिश तीन धावांनी जिंकलाय टीम बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क दयानंद सोरगे आणि विराट सोरगे यांचा संघ या स्पर्धेचा चॅम्पियन यस बालाजी ग्लोबस इज द चॅम्पियन ऑफ केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक इन ओपन तालुका ऑफ कॉन्ग्रॅच्युलेशन दयानंद चोड़गे साहब कॉन्ग्रेचुलेशन विराज चोड़गे आठ लाख तारीफ सैयद आठ लाख विवेक शेलार एंड आठ लाख सिल्वर स्टार भिवी लेकिन कमाल का क्रिकेट सिल्वर स्टार ने भी खेला ये दूसरा चैंपियन आ चुका है केंद्रीय राज्य मंत्री चषक का अब तीसरे चैंपियन के टॉस की तरफ हम बढ़े और वहाँ पर मौजूद हैं पुणे की आवाज खनकदार आवाज नरेश सर सर, एक फायनल संपल्यानंतर लगेच दुसरी फायनल आपल्या समोर सुरू होणार आहे आज सकाळपासून अशाच अत्यंत दर्जेदार दमदार लढतींचा आस्वाद आपण सगळ्यांनी घेतलेला आहे आणि आता मॅच होणार आहे विहान एंटरप्राइजेस, नांदकर आमचा एक मित्र आहे विवो वाय ट्वेंटी वन हा मोबाईल त्याचा हरवलेला आहे जर कुठल्या प्रेक्षकाला मिळाला असेल तर त्यांना कळकळीची विनंती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तो आणून द्या प्रेक्षकांपर्यंत कोणाला जर चुकून मोबाईल सापडला असेल कोणाकडे राहिला असेल तर तो मोबाईल कृपया आमच्यापर्यंत पोचवा मंचावरती सर्वप्रथम आपण उपस्थित अतिथींचा सन्मान इथे करणार आहोत आज या मंचावरती उपस्थित आहेत ते ठाणे महानगरपालिकेचे कार्य तत्पर कार्यकुशल नगरसेवक आणि सिद्धेश दादा पाटील यांच्या अत्यंत जवळचे मित्र सन्मान्य सिद्धार्थजी ओवलेकर यांचा सन्मान इथे सण होतो आहे मी नगरसेवक साहेबांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी डायश्वर या स्पर्धेचे आयोजक सुकेशी डाके आणि निलेश दादा पाटील यांना विनंती आहे आपण सन्माननीय कार्यकुशल नगरसेवक सिद्धार्थजी ओवलेकर यांना सन्मानित करा सिद्धार्थ ओळेकर साहेबांचा सा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय या माईकचा आवाज द्या मेन स्टेज मॉनिटर धोनी सिद्धेश कपिल पाटील साहेब यांच्या अतिशय जवळचे हे व्यक्तिमत्व आहे सिद्धार्थ ओवळेकर नगरसेवक ठाणे मनपा कार्यकुशल कार्यसम्राट युवा नगरसेवक यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर एवन जोडीच्या माध्यमातून इथे होतोय यानंतर आपण सन्मान करणार आहोत सिद्धेशदा यांचे मेवणे रोहित पाटील